मी सर्वांचं ह्या लाईव्ह वेबिनार मध्ये विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज बारामती तर्फे स्वागत करतो. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशा करतो की तुमचं ते स्वप्नातलं जे असं ड्रीम कॉलेज तुम्ही रंगवलेलं आहे स्वप्नामध्ये ते तुम्हाला मिळावं. ऍक्च्युली हा जो वेबिनार आहे याच्यामध्ये मी जास्त फोकस फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना करणार आहे, परंतु फर्स्ट इयरची प्रोसेस, डायरेक्ट सेकंड इयरची प्रोसेस आणि एम एची प्रोसेस ही नियरली सेमच आहे. म्हणजे हे जे ऑप्शन राऊंड आहेत ऑप्शन राऊंड तिघांचे पण नियरली सेमच आहेत, त्याच्यामुळे डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी पण हा वेबिनार उपयुक्त ठरणार आहे, एम एच्या विद्यार्थ्यांसाठी पण हा उपयुक्त ठरणार आहे, कारण की सर्वांना दोन दोनच कॅप राऊंड आहेत आणि प्रोसेस नियरली सेम आहे. तर आपण ह्या वेबिनारला चालू करूयात. पुन्हा एकदा सर्वांचं मी स्वागत करतो. मी प्राध्यापक अनिल देसले, ऍडमिशन कोऑर्डिनेटर पीपीके बीआयटी बारामती. ही जी ऍक्टिव्हिटी शेड्यूल आहे हे ऍक्टिव्हिटी शेड्यूल ऑलरेडी दोन वेळा चेंज झालं होतं आणि हे थर्ड टाइम ऍक्टिव्हिटी शेड्यूल आहे. तर ह्या ऍक्टिव्हिटी शेड्यूल मध्ये मेन एकच मिनिट, ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रोसेस जी आहे ती 9 डिसेंबर ते 30 डिसेंबरच्या दरम्यान होती ही ऑनलाईनची रजिस्ट्रेशनची प्रोसेस, 9 डिसेंबर ते 30 डिसेंबर. हे डेट ऑलरेडी संपलेली आहे. कोणाचं जर रजिस्ट्रेशन करायचं राहिलेलं असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. फक्त इथून 30 तारखेनंतरचं जे रजिस्ट्रेशन होणार आहे ते रजिस्ट्रेशन नॉन कॅप मध्ये जाणार आहे. नॉन कॅप म्हणजे तुम्हाला कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन घेता येणार नाही, ऑप्शन फॉर्म भरता येणार नाही, मॅनेजमेंटसाठी तुम्ही एलिजिबल राहू शकता. तर 9 ते 30 पर्यंत ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते कॅप प्रोसेसमध्ये एलिजिबल राहतील, पण 30 तारखेनंतर ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे ते नॉन कॅपसाठी, नॉन कॅप म्हणजे मॅनेजमेंटला ऍडमिशन घेण्यासाठी एलिजिबल ठरतील. तर हे 9 ते 30 डिसेंबरचं शेड्यूल ऑलरेडी झालेलं आहे आणि जी डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ही 2 तारखेला लागणार आहे, म्हणजे उद्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे. आता हे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय असते हे मी एक सॅम्पल दाखवतो तुम्हाला. की एक मागच्या वर्षीची लिस्ट आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 2019-20 ची आहे मागच्या वर्षीची, एका मुलाची मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे. तर याच्यामध्ये इथं लिहिलेलं असतं बघा, हे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस, याच्यामध्ये तुमचे डिटेल्स असतात, म्हणजे कॅन्डिडेट्स फुल नेम किंवा हे सीईटी चे डिटेल्स, हे जेडब्ल्यू चे डिटेल्स, हे क्वालिफिकेशन म्हणजे एचएससी चे डिटेल्स, हे मार्क्स तुम्ही ज्यावेळेस उद्या मेरिट लिस्ट लागल त्यावेळेस तुम्ही हे सर्व मार्क्स चेक करायचे, तुमच्या लॉग इनला जाऊन सर्व मार्क्स चेक करायचे. याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे हे खालचं हे जे आहेत ना हे याला मेरिट नंबर्स किंवा तुमचा जो मेरिट नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळणार आहे. तर याच्यामध्ये पहिला जो मेरिट नंबर आहे हा जो विद्यार्थी आहे हा ओबीसी कॅटेगरीचा आहे. तर हे मेरिट नंबर डिस्प्ले होताना एक 5-6 प्रकारचे वेगवेगळे मेरिट नंबर्स डिस्प्ले होतात. त्याच्यामध्ये पहिला जो मेरिट आहे तो म्हणजे स्टेट जनरल मेरिट नंबर आहे. स्टेट जनरल मेरिट नंबर तर हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन 9 ते 30 तारखेदरम्यान होतं. 9 ते 30 तारखेदरम्यान, 30 तारखेनंतर जर रजिस्ट्रेशन केलं तर तुम्ही नॉन कॅप मध्ये जाता. तरी मी हे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुम्हाला दाखवत होतो. त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये मी एक सॅम्पल घेतलेला आहे मागच्या वर्षीचा 19-20 चा. तर याच्यामध्ये ओबीसी कॅटेगरीचा विद्यार्थी आहे. हे त्याचे पर्सनल डिटेल्स आहेत, हे सीईटी चे मार्क्स आहेत, हे जेडब्ल्यू चे मार्क्स आहेत, हे क्वालिफिकेशन डिटेल्स आहेत. आणि याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे हे जे तुम्हाला मी आता सांगत होतो की मेरिट नंबर, तर हा ओबीसीचा असला तरी त्याला जनरल मेरिट नंबर पण भेटतो, म्हणजे ओपन मध्ये तो किती आहे. म्हणजे हा जर पहिला बघितला तर तुम्ही तर स्टेट जनरल मेरिट नंबर म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये असता तर त्याचा हा नंबर आला असता. हा नंबर महत्वाचा आहे, 77,153 हा जनरल मेरिट नंबर म्हणतात स्टेट मधला. तसंच युनिव्हर्सिटीतला जनरल मेरिट नंबर त्याचा आहे 19,673. त्यानंतर कॅटेगरी मेरिट नंबर आहे 24,387. तर ओबीसीतला मेरिट नंबर आहे 24,387. स्टेट कॅटेगरी मेरिट नंबर म्हणजे राज्यामध्ये ओबीसीमध्ये तो किती येतो, तर 24,387. युनिव्हर्सिटीमध्ये किती नंबर येतो, तर युनिव्हर्सिटीमध्ये ओबीसीमध्ये नंबर किती येणार आहे, तर 6,578.
त्यानंतर हा TFWS चा नंबर आहे. TFWS मध्ये त्यांनी एस म्हटलं होतं, तर TFWS मध्ये त्याचा मेरिट नंबर आहे 32,110 आणि हा ऑल इंडिया रँक म्हणजे JEE चा मेरिट नंबर आहे 25,254. त्यानंतर प्रोविजनल मेरिट लिस्ट 2 तारखेला लागणार आहे आणि 2 तारखेला लागल्यानंतर 3 तारखेला ग्रीव्हन्स एक मिनिट जस्ट मिनिट चालू ठेवा इथं फक्त चालू ठेवा म्हणजे लिंकला ह्या प्रोविजनल मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असतील तर हे प्रॉब्लेम्स तुम्ही क्लिअर करू शकता 3 आणि 4 तारखेला ज्याला ग्रेव्हन्स पिरियड म्हणतात. ह्याचं लावा सर आपलं झूम चलावा त्याच्यावरती झूम चलावा. तर तुम्हाला काही प्रोविजनल मेरिट लिस्ट मध्ये काही शंका असतील तर तुम्ही तो ग्रेव्हन्स पिरियड आहे 3 आणि 4 तारखेला त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. आणि 3 आणि 4 तारखेला चेंजेस केल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे 6 तारखेला. फायनल मेरिट लिस्ट एकदा 6 तारखेला फायनल मेरिट लिस्ट लागली तर त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चेंजेस करता येणार नाहीत. त्यानंतर 6 तारखेलाच सीट मॅट्रिक्स लागणार आहे, डिस्प्ले ऑफ सीट मॅट्रिक्स ऑफ कॅपराउंड 1. हे सीट मॅट्रिक्स म्हणजे काय असते त्याचं पण एक सॅम्पल दाखवतो तुम्हाला. सीट मॅट्रिक्स तर हे एक सीट मॅट्रिक्स आहे. त्या सीट मॅट्रिक्स म्हणजे काय असते तर ही एक आपण कॉलेजचं नाव विद्या प्रतिष्ठान ऑनलाईन बजा 6284 याच्यामध्ये आपण एक ब्रँच घेऊया. समजा ही कॉम्प्युटरची ब्रँच घेतली तर कॉम्प्युटरला टोटल जागा 60 जागा आहेत. तर ह्या 60 जागांमधलं डिस्ट्रीब्युशन कसं असतं तर ह्या 60 जागांमधल्या 48 जागा ह्या कॅपला जातात. झूमची ना ही लिंक तर ह्या ज्या जागा आहेत कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 60 जागा ह्या 60 जागांमधल्या 39 जागा ह्या सीईटीला जातात. 9 जागा ह्या ऑल इंडिया सीट्स असतात ज्याला AI सीट्स म्हणतो आपण, JEE मधून भरल्या जातात. आणि 12 जागा ह्या मॅनेजमेंट मधून भरल्या जातात. तर ह्या 60 पैकी 12 जागा मॅनेजमेंटच्या, 9 जागा AI AAA ज्याला आपण JEE कोटा म्हणतो आणि हे 39 जागा सीईटी मधून भरल्या जातात. तर हे जे डिस्ट्रीब्युशन असते हे डिस्ट्रीब्युशन हे 39 जागात असते 39 सीट्स. तुम्ही जर इथं पाहिलं तर 26 आणि 12 म्हणजे 38 झाले आणि 39 म्हणजे हे डिस्ट्रीब्युशन कॅटेगरी वाईज कुठल्या ब्रँचला कुठल्या कॅटेगरीला किती जागा भेटणार आहेत. तर याच्यामध्ये एचयूच्या जागा आहेत 26 आणि OHU आहेत 12. हे एचयू आणि OHU म्हणजे काय असते, एचयू म्हणजे होम युनिव्हर्सिटी आणि OHU म्हणजे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय असते की तुम्ही समजा पुणे युनिव्हर्सिटीसाठी होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय असते तर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये 3 जिल्हे येतात, पुणे नगर आणि नाशिक. तुमचं जर 12वी पुणे नगर किंवा नाशिक ह्या 3 जिल्ह्यापैकी कुठल्या तरी कॉलेजमध्ये झालेलं असेल तर तुमच्यासाठी पुणे युनिव्हर्सिटी ही होम युनिव्हर्सिटी असते. आणि तुमचं जर पुणे नगर नाशिक व्यतिरिक्त जर तुमचं दुसऱ्या जिल्ह्यातनं तुमचं जर 12वी झाले असेल तर तुमच्यासाठी पुणे युनिव्हर्सिटी ही OHU मध्ये जाणार आहे. तर HU म्हणजे काय की तुमचं 12वी ज्या जिल्ह्यातनं झालेलं आहे तो जिल्हा ज्या युनिव्हर्सिटीमध्ये येतो ती युनिव्हर्सिटी तुमची होम युनिव्हर्सिटी झाली आणि बाकीच्या युनिव्हर्सिटी तुमच्यासाठी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी येतात. तर होम युनिव्हर्सिटीसाठी जनरली 70% जागा असतात, ह्या 39 च्या 70% जागा आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी 30% जागा असतात. म्हणजे 39 च्या HU साठी इथं पाहिलं तर 26 जागा येतात आणि OHU म्हणजे अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी 12 जागा येतात. तर ह्या 26 आणि 12 जागाचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन त्याला सीट मॅट्रिक्स म्हणतात. म्हणजे ओपन मध्ये जनरलला किती जागा आहेत, लेडीजला किती जागा आहेत, एससी मध्ये किती जागा आहेत, 4 जागा, 4 पैकी 1 जनरल जाणार 1 लेडीजला जाणार, ही एसटीचं असं वेगवेगळ्या कॅटेगरीज डिस्ट्रीब्युशन असतं, ह्याला सीट मॅट्रिक्स म्हटलं जातं. तर याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे हा कॅपराउंड 1 च्या डेट्स आहेत. कॅपराउंड 1 च्या म्हणजे ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म किती तारखेला चालू होणार आहे, ते 7 ते 9, 7 पासून 9 3 दिवस अराउंड चालणार आहे. याचं प्रोविजनल अलॉटमेंट म्हणजे ते रिझल्ट आपण कॅपराउंड 1 चा रिझल्ट म्हणून तो रिझल्ट किती तारखेला लागणार आहे,
13 तारखेला रिझल्ट लागणार आहे. आणि 13 तारखेला रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला कॅपराउंड मध्ये ऍडमिशन कॉलेज भेटलं का नाही ते तुम्हाला 13 तारखेला समजेल. आणि 13 तारखेला समजल्यानंतर पुढची आहे ऍक्सेप्टन्स ऑफ द ऑफर्ड सीट. हे मी नंतर तुम्हाला सांगणार आहे ऍक्सेप्टन्स म्हणजे काय असते, की तुम्हाला ती सीट ऍक्सेप्ट करायची का नाही हे तुम्ही ठरवायचं असते. कुठे ठरवायचं, त्या डेट्स कधी आहेत, 14 ते 16 मध्ये. आणि एकदा तुम्हाला समजा तुमचं आवडतं कॉलेज भेटलेलं असेल तर तुम्ही 14 ते 16 मध्ये त्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग पण करू शकता, रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट. तर डेट्स कसे आहेत, 7 ते 9 मध्ये तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायचे, त्याचा रिझल्ट 13 तारखेला लागणार आहे. 14 आणि 16 तारखेला, 14 ते 16 तारखे 3 दिवसामध्ये तुम्ही ठरवायचं की ते कॉलेज आपल्याला घ्यायचंय का नाही घ्यायचं. आणि 14 ते 16 तारखेला तुम्हाला जर आवडतं कॉलेज भेटलेलं असेल तर 14 ते 16 तारखेला तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे. तर अशी एक सर्वसाधारण प्रोसेस असणार आहे. आणि त्यानंतर 17 तारखेपासून कॅप राऊंड 2, म्हणजे 16 तारीख संपली की 17 तारखेपासून कॅप राऊंड 2 चालू होणार आहे. आणि कॅप राऊंड 2 मध्ये पण असे 4 टप्पे असणार आहेत, म्हणजे ऑप्शन फॉर्म भरणे, त्याचे अलॉटमेंट, त्याचं ऍक्सेप्टन्स आणि नंतर त्याचं कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करणं. हे रिझर्वेशन डिटेल्स आहेत. सो जनरली 50% जागा हे ओपनला असतात आणि 50% जागा हे कॅटेगरीला असतात. तर 50% ज्या कॅटेगरीच्या जागा आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे. तर 50% मध्ये 13% जागा ह्या एससीला जातात. 13% जागा नाही, पर्सेंटेज 13% एससीला जातात, 7% एसटीला जातात. आणि हे 11% आहे जनरली एनटी ABCD मिळून 11% जागा असतात. आणि OBC साठी 19% जागा. अशा टोटल 50% जागा ह्या कॅटेगरीसाठी आणि 50% जागा हे ओपनसाठी. ओपन म्हणजे खुला वर्ग, तिथे कॅटेगरीवाली पण एंट्री मारू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आणि ह्या 10% EWS च्या सीट्स आहेत. ह्या 10% जागा ज्या आहेत ते EWS. 10% म्हणजे 60 च्या 10% म्हणजे 6 जागा ह्या EWS साठी जाणार आहे. आता हे सीट डिस्ट्रीब्युशन म्हणजे 60 जागांचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं थोडंसं व्यवस्थित बघा. हे 60 जागांचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं, तर टोटल ह्या 60 जागा आहेत. तर 60 जागा म्हणजे 100% जागा ह्या 60 जागा आहेत. ह्या 60 इंजिनिअरिंगची एक ब्रँच 60ची असते, म्हणजे 60च्या पटीमध्ये असतात त्या. 30, 60, 90, 120 असं असतात. 30 म्हणजे अर्धे डिव्हिजन, 60 म्हणजे एक डिव्हिजन, 120 म्हणजे फुल डिव्हिजन असं असते. तर एक इंजिनिअरिंगची एक ब्रँच 60ची असते फुल इंटेक. त्यानंतर ह्या 60 पैकी जे 48 म्हणजे ह्या 100%तल्या 80% जागा ह्या कॅपनी भरल्या जातात, म्हणजे 48 जागा ह्या कॅपनी भरल्या जातात. 20% जागा ह्या मॅनेजमेंटची, म्हणजे 60 मधल्या 12 जागा ह्या मॅनेजमेंटला आणि 48 जागा ह्या कॅपला जातात. महत्वाच्या याच्यामध्ये हे आहे की ह्या ज्या 12 जागा आहेत मॅनेजमेंटच्या ह्याला कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप वगैरे तुम्हाला भेटणार नाही. कुठलीही स्कॉलरशिप म्हणजे गव्हर्नमेंटची जी प्रीसी स्कॉलरशिप वगैरे असते अशी स्कीम तुम्हाला ह्या मॅनेजमेंटच्या कोट्याला नाही. फुल फी देऊन तुम्हाला ही ऍडमिशन घ्यावं लागतं. इथं तुम्ही प्रायव्हेट स्कॉलरशिपला अप्लाय करू शकता, फक्त गव्हर्नमेंटच्या स्कीम तुम्हाला मॅनेजमेंटला भेटणार नाही. गव्हर्नमेंटच्या स्कीम इथं भेटतात ह्या 48 जागामध्ये. ह्या 48 जागाला कॅपराउंड सीट्स म्हणतात. ह्या 48 जागाचं पण डिस्ट्रीब्युशन असतं. 65% जागा म्हणजे 39 जागा ह्या सीईटी मधनं भरल्या जातात आणि 9% जागा ह्या JEE मधनं. 15% म्हणजे 80% 65% ऍक्च्युली हे 100चं 65% असते 39 जागा. म्हणजे ह्या 48 जागापैकी 39 जागा ह्या सीईटी मधनं भरल्या जातात आणि 9 जागा ह्या JEE मधनं भरल्या जातात. JEE महत्वाचं हे की जे गव्हर्नमेंट तुमच्या जर डॉक्युमेंट गव्हर्नमेंट कॉलेज वगैरे असेल तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये JEE असा कन्सेप्ट नसतो. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नो नॉट फॉर गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे ह्या JEE सीट्स गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नसतात. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पूर्ण 60 ची 60 जागा ह्या सीईटी मधनच भरल्या जातात. गव्हर्नमेंट कॉलेजला मॅनेजमेंटचा पण सीट नसतो. गव्हर्नमेंट कॉलेजला असं कॅप सीट, सीईटी सीट, JEE सीट नसतात. गव्हर्नमेंट कॉलेजला SL सीट म्हणतात, स्टेट लेवल सीट्स. आणि 60 ची 60 जागा ह्या स्टेट लेवल सीटनी भरल्या जातात. 50% कॅटेगरी आणि 50% ओपननी. तिथं मॅनेजमेंटचा कोटा नसतो, तिथं JEE कोटा नसतो. आता हे जे 65% सीट्स आहेत म्हणजे 39 सीईटीच्या ज्या सीट्स आहेत ह्या JEE मधनं कॅटेगरीचा बेनिफिट JEE महत्वाचं हे की JEE कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन होत नाही. म्हणजे ऍडमिशन साठी कॅटेगरीचा फायदा होत नाही JEE. फीज मध्ये फायदा होतो पण ऍडमिशन घेता वेळेस कॅटेगरीचा फायदा होणार नाही. आता हे जे 39 जागा आहेत, हे 39 जागेमधले 1 जागा डिफेन्स साठी जाते आणि उरलेले जे जागा आहेत त्यांचं 70 आणि 30, मग असे सांगितल्याप्रमाणे HU आणि OHU मध्ये डिस्ट्रीब्युशन होतं. HU म्हणजे होम युनिव्हर्सिटी. तर 70% जागा ह्या होम युनिव्हर्सिटी साठी असतात आणि 30% जागा ह्या अदर दॅन होम युनिव्हर्सिटी साठी असतात. ह्या 70% म्हणजे 26 जागा ह्या होम युनिव्हर्सिटी साठी असतात. 39 मधल्या साधारणतः 25 ते 26 जागा ह्या होम युनिव्हर्सिटी साठी आणि 12 ते 13 जागा ह्या OHU साठी असतात. ह्या 26 जागांमध्ये पर डिस्ट्रीब्युशन होतं. 50% जागा ह्या कॅटेगरीला जातात आणि 50% जागा ह्या जनरलला येतात. 50% म्हणजे साधारणतः 13 जागा. 26 मधल्या 13 जागा कॅटेगरीला जातात आणि 13 जागा ह्या जनरलला जातात. ह्या जनरल मधल्या पण 2 ते 3 जागा PWD म्हणजे पर्सन्स विथ डिसॅबिलिटी म्हणजे ज्याला PH हँडिकॅप सीट्स हे 2 ते 3 जागा असतात. आणि उरलेल्या ज्या जागा आहेत त्यामध्ये 67% हे जनरल आणि 33% हे लेडीज. म्हणजे ह्या 13 पैकी 2 ते 3 इकडे गेल्या, उरलेल्या 10 पैकी 7 जागा हे जनरलला असतात आणि 3 जागा हे लेडीजला असतात. आणि असं डिस्ट्रीब्युशन हे OHU मध्ये पण होतं. 50% कॅटेगरी, 50% ओपन. इथं पण डिस्ट्रीब्युशन होतं की 67% जनरलला, 3% लेडीजला. हे सर्वसाधारण डिस्ट्रीब्युशन आहे. 60 जागांचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं.
तुम्ही ट्युशन फी वेवर स्कीम ऐकलेली असेल, तर ट्युशन फी वेवर स्कीम त्याला TFWSCs म्हणतात. हे ट्युशन फी वेवर स्कीम म्हणजे काय असते, तर जनरली 5% जागा ह्या ट्युशन फी वेवर स्कीम साठी दिलेल्या असतात. 5% हे ज्या जागा असतात ह्या जागा ओव्हर अँड अबोव्ह म्हणतात त्याला. ओव्हर अँड अबोव्ह म्हणजे 60 मधल्या 5% नसतात, 60+5% म्हणजे 5% म्हणजे किती जागा येतात, सर्वसाधारणतः 3 जागा येतात. म्हणजे एका डिव्हिजन जर 60 ची डिव्हिजन असेल तर त्यामध्ये 3 जागा एक्स्ट्रा हे ओव्हर अँड अबोव्ह असतात. ओव्हर अँड अबोव्ह म्हणजे ऍडमिशन होताना 60 ऍडमिशन होत नाही, 63 ऍडमिशन होतं. 60 मधल्या 3 नाही, 60+3 असतात. ह्या 3 जागा TFWS साठी राखीव ठेवलेल्या असतात किंवा दिलेल्या असतात. याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे ओनली महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट विथ CET स्कोअर एलिजिबल फॉर दिस सीट, म्हणजे फक्त महाराष्ट्र स्टेटवाला म्हणजे ज्याचं डोमिसाईल महाराष्ट्रातला आहे असेच विद्यार्थी यासाठी जाऊ शकतात. OMS म्हणजे बाहेरच्या स्टेटमधले विद्यार्थी TFWS साठी अप्लाय करू शकत नाहीत किंवा त्यांना ती जागा भेटणार नाही. आणि ह्या JEE स्कोअरवर भरल्या जात नाहीत. या कुठल्या स्कोअरवर भरल्या जातात, CET स्कोअरवर. यासाठी CET स्कोअर महत्वाचा असतो. आणखीन यासाठी महत्वाचं आहे की एलिजिबल महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट हॅव्हिंग देअर पॅरेंटल अॅन्युअल इन्कम लेस दॅन 8 लाख, म्हणजे तुमच्या पालकांचं मागच्या वर्षीचं म्हणजे 2019-20 मी रिपीट करतो उत्पन्न कुठलं लागतं, 2019-20 मागच्या वर्षीचं उत्पन्न लागतं. किती उत्पन्न पाहिजे, 8 लाखाच्या खाली उत्पन्न पाहिजे. 8 लाखाच्या वर असेल तर तुम्हाला TFWS साठी अप्लाय करता येणार नाही. दुसरं म्हणजे हे जे कॅन्डिडेट ऍडमिटेड अंडर दिस स्कीम शॅल नॉट बी अलाउड टू चेंज द इन्स्टिट्यूशन, म्हणजे तुम्हाला जर TFWS मध्ये ऍडमिशन भेटलं तर तुम्हाला सेकंड इयरला, बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल की सेकंड इयरला गेल्यानंतर काही विद्यार्थी कॉलेज चेंज करतात, ब्रँच चेंज करतात, तर जर तुम्हाला TFWS मध्ये ऍडमिशन भेटलं तर तुम्हाला कॉलेज आणि ब्रँच चेंज करता येणार नाही. जनरली मी असं सजेस्ट करेल की शक्यतो ओपनवाले OBCवाल्यांनी TFWS ला ऑप्ट करावं. असं काही हार्ड अँड फास्ट रूल नाहीये. SC ST आणि NT वाले पण TFWS मध्ये भरू शकतात. पण जनरली जर TFWS म्हणजे काय असतं की ट्युशन फी वेवर स्कीम, वेवर म्हणजे माफ, वेव माफ म्हणजे तुम्हाला ट्युशन फी माफ केली जाते. सर्वसाधारणतः एखाद्या कॉलेजची समजा फी जर 1 लाख असेल तर ते 1 लाख फीजमध्ये 80 ते 85 हजार ट्युशन फीज असते. आणि तुम्ही जर TFWS मधलं सीट तुम्हाला भेटलं तर पूर्ण ती ट्युशन फी तुमची माफ होते, म्हणजे 80 ते 85 हजार तुम्हाला माफ होते. फक्त तुम्हाला 10 ते 15 हजारामध्ये ऍडमिशन भेटलं जातं. आता SC ST आणि NT विद्यार्थ्यांचं कसं असतं की त्यांना ऑलरेडीच ट्युशन फी माफ असते गव्हर्नमेंट स्कीमनुसार, त्यांना ट्युशन फी ऑलरेडी माफ असते. त्याच्यामुळे त्यांना TFWS मधनं आलं काय किंवा गव्हर्नमेंट कोट्यातनं आलं काय, रेग्युलर सीट्स मधनं आलं काय, त्यांची फी सारखीच असते. पण कसं होतं की समजा SC ST आणि NT वाला विद्यार्थी जर TFWS मधनं आला तर तो ह्या चक्रामध्ये अडकला जातो, म्हणजे त्याला सेकंड इयरला कॉलेज चेंज करता किंवा ब्रँच चेंज करता येणार नाही. तर शक्यतो मी असं सजेस्ट करेल की OBCवाल्यांनी आणि ओपन EWS वाल्यांनी TFWS साठी ऑप्ट करावं किंवा TFWS साठी येस मानावं. SC ST वाल्यांनी किंवा NT वाल्यांनी जरी TFWS साठी फॉर्म मध्ये येस म्हटलं असेल तरी ऑप्शन टाकताना नाही टाकले तरी चालतील, टाकले तरी काही हरकत नाही. हे मागच्या वर्षीचा ऍडमिशनचे इंटेक आहे 2019-20 चा. साधारणतः 345 कॉलेज होते मागच्या वर्षी, 343 ते 344 कॉलेज होते. आणि मागच्या वर्षीचे सीट हे साधारणतः 128 ते 130 हजार, 1,28,000 ते 1,30,000 आसपास होत्या. मागच्या वर्षीचं आहे, या वर्षीचं नाहीये. ऑप्शन फॉर्म डिटेल्स या वर्षीचं आहे की टोटल राऊंड, या वर्षी 2 राऊंड आहेत, कॅप 1 आणि कॅप 2 दोनच राऊंड आहेत. आणि टोटल ऑप्शन्स मिनिमम 1 ऑप्शन आहे, मॅक्सिमम 300. म्हणजे या वर्षी, मागच्या वर्षी 3 कॅपराऊंड होते, यावर्षी 3 कॅपराऊंड नाही, 2च कॅपराऊंड आहेत. आणि याच्यामध्ये ऑप्शन जे टाकतात, द कॅन्डिडेट कॅन फिल मिनिमम 1 अँड मॅक्सिमम 300, म्हणजे तुम्ही किती ऑप्शन भरू शकता, मिनिमम 1 ऑप्शन भरू शकता आणि मॅक्सिमम 300. 1 ऑप्शन म्हणजे एका कॉलेजची 1 ब्रँच म्हणजे 1 ऑप्शन असतो. एका कॉलेजमध्ये समजा जर 6 ब्रँचेस असतील आणि तुम्ही 6 ची 6 टाकल्या तर 6 ऑप्शन झाले. एक कॉलेज म्हणजे 1 ऑप्शन नसते, एका कॉलेजची 1 ब्रँच म्हणजे 1 ऑप्शन असते. म्हणजे समजा VPKBITला 7 ब्रँचेस आहेत आणि तुम्ही 7 ची 7 ब्रँचेस टाकल्या तर तुमचे 7 ऑप्शन गेले आउट ऑफ 300 मधले तुमचे 7 ऑप्शन गेले. असे ऑप्शन असतात. तुम्ही किती ऑप्शन टाकू शकता, मिनिमम 1 आणि मॅक्सिमम 300 ऑप्शन टाकू शकता. 300 टाकू असं काही नाही, 40-50 ऑप्शन मोर दॅन सफिशियंट असतात. तर कॉलेज सिलेक्ट करताना कुठली काळजी घ्यायची, तर कॉलेजबद्दल तुम्हाला ह्या खालच्या गोष्टी जे मी दाखवणार आहे या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कॉलेज सिलेक्ट करताना एस्टॅब्लिशमेंट इयर, म्हणजे ते कॉलेजची स्थापना कधी झालेली आहे. शक्यतो कॉलेजच्या 1-2 बॅच पासआउट होणं गरजेचं आहे. एकदमच नवीन कॉलेज असेल तर थोडंसं प्रॉब्लेमॅटिक असेलच असं नाही, परंतु शक्यतो तशी रिस्क न घेतलेली बरी. कॉलेज ऍटलीस्ट 5-10 वर्षे 15 वर्षे 20 वर्षे जुनं असेल तर शक्यतो चांगलं. एस्टॅब्लिशमेंट इयर त्या कॉलेजच्या वेबसाईटवर तुम्हाला भेटती, तर एस्टॅब्लिशमेंट इयर शक्यतो पहा. त्यांच्या 2-3 बॅच जर पासआउट झालेले असतील तर प्लेसमेंट बद्दलही तुम्हाला माहिती भेटेल. दुसरं म्हणजे त्या कॉलेजचे प्लेसमेंट कसे आहेत हे जाणून घेतल्याशिवाय कॉलेज टाकायचे नाहीत. त्या कॉलेजचे एस्टॅब्लिशमेंट इयर काय, स्थापना वर्ष काय आहे, त्या कॉलेजच्या प्लेसमेंट कसे आहेत, कॉलेजची फीज किती आहे. ऍडमिशन तुम्हाला ऑप्शन फॉर्म टाकताना त्या कॉलेज, जे कॉलेज तुम्ही टाकणार आहात त्या कॉलेजची फीज माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर हॉस्टेल फॅसिलिटी आहे का,
हॉस्टेलची फीस किती आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इन कॅम्पस आहे का. बरेचसे कॉलेज मी असे बघितलेले आहेत की कॉलेज एका कोपऱ्यामध्ये असते, हॉस्टेल दुसऱ्या कोपऱ्यामध्ये असते जायला, आणि त्या हॉस्टेलला कुठल्याही प्रकारचा रेक्टर वगैरे अशी काही बांधकाम नसते, कुठेतरी एखादी बिल्डिंग भाड्याने घेतलेली असते. तर शक्यतो मुलींसाठी मी सजेस्ट करेल की शक्यतो इन कॅम्पस हॉस्टेल असणारच कॉलेज शक्यतो टाका. हॉस्टेल फॅसिलिटी इन कॅम्पस असायला पाहिजे, कॉलेजच्या शेजारीच हॉस्टेल असणं गरजेचं आहे. मेस फॅसिलिटी आहे का, फक्त फॅसिलिटी असून गरजेचं नाही तर त्याची क्वालिटी पण पाहिजे. तर इन कॅम्पस मेस फॅसिलिटी इन कॅम्पस हॉस्टेल फॅसिलिटी असेल तर मुलांसाठी सोयीस्कर पडतं. लायब्ररीला लायब्ररी पहा, लायब्ररीतली पुस्तकं पहा, त्याला एकदा व्हिजिट करा कॉलेजला, तिथला टीचिंग स्टाफ बद्दल थोडीशी जाणकारी घ्या, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, नंबर काय आहे, नंबर म्हणजे सफिशियंट स्टाफ आहे का पूर्ण ऍडोको स्टाफ भरलेला आहे. तर हे थोड्याशा गोष्टी खूप महत्वाच्या असतात ऍडमिशनला, कारण त्या ठिकाणी तुम्हाला 4 वर्ष काढायचे असतात आणि या करिअरचा टर्निंग पॉईंट आहे. त्याच्यामुळे कॉलेज सिलेक्ट करताना ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. त्याचप्रमाणे को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज कॉलेजमध्ये होतात का फक्त टीचिंगच होतं. को करिक्युलर म्हणजे काही टेक्निकल इव्हेंट्स होतात का, एक्स्ट्रा करिक्युलर म्हणजे स्पोर्ट्स फॅसिलिटी आहे का, ग्राउंड आहे का, तिथं कल्चरल इव्हेंट्स वगैरे होतात का, हे सर्व महत्वाचं असतं कॉलेज लाईफमध्ये. त्यामुळे ह्या गोष्टी पण तितक्याच महत्वाच्या आहेत अभ्यासाबरोबर. त्यामुळे हे जर सर्व व्यवस्थित असेल तर कॉलेजचं नाव टाकायला काहीच हरकत नाही. थोडंसं चॉईस कोड बद्दल मी तुम्हाला सांगतो, कारण की ऑप्शन फॉर्म मध्ये हे चॉईस कोड खूप मॅटर करतात. तर मी एक एक्झाम्पल घेतो, व्हीपीकेबीआयटीचं सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ब्रँचचं एक्झाम्पल घेतो. तर हा एक कोड असतो, जनरली जे चॉईस कोड तुम्हाला ऑप्शन फॉर्म मध्ये टाकायचे असतात हे 9 डिजिट असतात. हे पहिले 4 आणि हे 5, असा मध्ये स्पेस नसतो. मी परपजली तो स्पेस ठेवलेला आहे, असा स्पेस नसतो. हा कंटिन्यू 9 अंकाचा प्रेफरन्स असतो. तर याच्यामध्ये हे जे पहिले 4 डिजिट असतात हे 4 डिजिट कॉलेज इंडिकेट करतात. म्हणजे 6284 हा कॉलेजचा कोड असतो. म्हणजे 6284 म्हणजे 6284 काय इंडिकेट करतं, तर हे व्हीपीकेबीआयटी आहे. आणि पुढचे जे 5 डिजिट आहेत 1910 हे काय इंडिकेट करतात, सिव्हिल इंजिनिअरिंग. तर हे 1910 हा कोड नंबर आहे, कोणाचा कोड आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगचा. याच्यामध्ये शेवटचे 2 डिजिट पण मी थोडेसे रेड दाखवलेले आहेत, त्याबद्दल मी पुढे बोलनच कारण ते थोडेसे चेंज होतात नंतर. तर याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की पहिले हे 4 डिजिट कॉलेज इंडिकेट करतात आणि दुसरे हे 5 डिजिट सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँच इंडिकेट करतात. ह्या ब्रँचचा कोड आहे, हा कॉलेजचा कोड आहे. समजा आपण एक एक्झाम्पल घेऊ, सीओपी म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांची सिव्हिल ब्रँच. तर ह्या सिव्हिल ब्रँचचा कोड काय असणार आहे, तर सीओपीचा कोड आहे 6006. आपल्या कॉलेजचा कोड काय, व्हीपीकेबीआयटीचा कोड आहे 6584. तसं यांचा कोड आहे 6006 आणि सीओपीची सिव्हिल म्हणजे काय, 1910. सिव्हिलचा कोड चेंज होणार नाही, कारण की सिव्हिलसाठी हा फिक्स कोड आहे. कुठल्याही कॉलेजला गेला तर सिव्हिलसाठी हा फिक्स कोड आहे. ब्रँच बदलले की कोड बदलतो, कॉलेज बदलले की कोड बदलतो. तर ह्या 9 अंकामध्ये 9 डिजिटमधले पहिले 4 डिजिट हे कॉलेज इंडिकेट करतात आणि पुढचे 5 डिजिट हे ब्रँच इंडिकेट करतात. आता हे झालं जनरलसाठी. आता जर एखादं कॉलेज समजा वुमन कॉलेज असेल, महिला महाविद्यालय जसं कमिन्स वगैरे असेल, तर कमिन्समध्ये कसं असणार आहे, समजा हे आपल्या कॉलेजचा कोड व्हीपीकेबीआयटीचा कोड टाकलेला आहे, आपल्याकडं फिमेल सीट्स नसतात. जस्ट एन एक्झाम्पल टाकलेलं आहे की समजा एखादं कमिन्स कॉलेज आहे, तर कमिन्स कॉलेजमध्ये हे पहिले 4 डिजिट काय इंडिकेट करतात, त्या कॉलेजचं नाव. आणि पुढे जर तुम्ही बघितलं तर 10 ऐवजी 10F आहे, एफ काय इंडिकेट करतं, फिमेल सीट. म्हणजे मुलांनी लक्षात ठेवायचं की बॉईजवाल्यांनी शक्यतो की एफ असेल तर तसा कोड टाकायचा नाही. तुम्ही टाकू शकता पण ती सीट तुमचं वाया जाईल, ते ऑप्शन तुमचा वाया जाईल. त्यामुळे एफ टाकायचा नाही, एफ वाला कोड टाकायचा नाही. एफचं काय इंडिकेशन होतं की या ठिकाणी फक्त मुली ऍडमिशन घेऊ शकतात, मुलांना ऍडमिशन घेता येणार नाही. हा जनरल कोड आहे, हा फिमेलसाठी कोड आहे, मुलींसाठी. नंतर टीएफडब्ल्यू साठी कोड बदलतात. हा बघा, हे शेवटचे जे 2 डिजिट आहेत त्यामध्ये आता फरक पडत चाललाय. हे पहिले 4 डिजिट तसेच राहिले, 191 पण तसंच राहिलं. आता हे 10-10F झालं, आता 10-11 झालं. हे 10-11 हा 0-1 झाला की समजायचे टीएफडब्ल्यू ची सीट आहे. लक्षात घ्या, हा 0-1 झाला की टीएफडब्ल्यू चा आणखी एक इंडिकेशन आहे. पुढे टी येतं, टी आले की समजा टीएफडब्ल्यू, एफ आले की समजा फिमेल. सिंपल आहे, 1910 असेल तर जनरल सीट, 1910 एफ असेल तर फिमेल सीट, 1911 0-1 आला, 11 आला तर टीएफडब्ल्यू एस, आणि 11 एफ टी असेल तर टीएफडब्ल्यू एस. पण कुठलं कॉलेज, वुमेन्स कॉलेज, त्या कॉलेजचा 11 एफ टी. आता एफ टी आले ट्युशन फी, टीएफडब्ल्यू ची सीट फिमेलची आणि 11 म्हणजे ट्युशन फी वाले. काही कॉलेजला सेकंड शिफ्ट पण असतात, म्हणजे पुण्यामध्ये तुम्ही जर गेला पीआयसीटी वगैरे असे जर कॉलेज घेतलं तर सेकंड शिफ्ट पण असतं. म्हणजे सकाळी एक कॉलेज भरतं आणि दुपारी त्याच संस्थेमध्ये आणखीन एक दुसरं कॉलेज भरतं, त्याला सेकंड शिफ्ट म्हणतात. सेकंड बॅच, सेकंड शिफ्ट म्हणजे मॉर्निंगच्या सेशनमध्ये पण एक कॉलेज भरतं आणि दुपारच्या सेशनमध्ये पण त्यांच्या बिल्डिंगमध्ये एक कॉलेज भरतं. सेकंड शिफ्टचे ऍडमिशन सेपरेट होतात, म्हणजे ह्या प्रोसेसमधूनच होतात ते. आता याच्यामध्ये काय फरक आहे सेकंड शिफ्टमध्ये, जनरलमध्ये कोड काय 1910, तर सिव्हिलच घेऊ आपण एक्झाम्पल. तर ह्या सेकंड शिफ्टचा कोड काय होतो, 1920. म्हणजे 110 जर असेल तर जनरल शिफ्ट, पहिली शिफ्ट रेग्युलर कॉलेज, आणि 20 जर असेल तर हे सेकंड शिफ्ट मधलं कॉलेज आहे. शक्यतो मी सजेस्ट करेल की 110 वालच कॉलेज निवडा, सेकंड शिफ्ट वाले कॉलेज शक्यतो ऑप्ट नाही केले तरी चालतील. त्यानंतर फिमेल असेल तर 6284 सेम राहील कोड, 1920 च्या ऐवजी 1921F होईल, सेकंड शिफ्ट मधलं फिमेल वुमेन कॉलेज 120F. टीएफडब्ल्यू एस नसते, सेकंड शिफ्ट जर असेल ज्या कॉलेजला त्यांना टीएफडब्ल्यू एस नसते. टीएफडब्ल्यू एस ही स्कीम फक्त रेग्युलर कॉलेजला आणि फर्स्ट शिफ्टलाच असते.
बरेचसे विद्यार्थी फक्त टीएफडब्ल्यू सी ऑप्शन टाकतात. म्हणजे मागच्या वर्षी पण मला असे 3-4 केसेस जाणवल्या. हा खूप महत्वाचा विषय आहे, सर्वांनी व्यवस्थित ऐका, की बरेचसे पोर म्हणतात की सर मी टीएफडब्ल्यू एसला एस केले आता मी फक्त टीएफडब्ल्यू सी ऑप्शन टाकणार. तसं नाही, टीएफडब्ल्यू एसला एस केलं याचा अर्थ तू इलिजिबल आहे टीएफडब्ल्यू एस टाकण्यासाठी. टीएफडब्ल्यू फक्त टीएफडब्ल्यू एस टाकायचं असं नाही, तर टीएफडब्ल्यू एस जरी तुम्ही एस केलेला असेल तरी जनरलचे पण कोड टाकायचे आणि टीएफडब्ल्यू एसचे पण कोड टाकायचे. सर्वात महत्वाचा पॉईंट आहे, दरवर्षी 4-5 विद्यार्थ्यांचा फोन येतो की सर मी फक्त टीएफडब्ल्यू एस टाकलं कारण मी टीएफडब्ल्यू साठी एस केलं होतं. तर तसं करायचं नाही. टीएफडब्ल्यू एसला जरी एस केलं असेल तरी यू आर इलिजिबल. टीएफडब्ल्यू एसला एस केलं आणि एकही टीएफडब्ल्यू एस नाही टाकलं तरी चालतं, फक्त तुम्ही इलिजिबल आहात टीएफडब्ल्यू एसला ऑप्शन टाकण्यासाठी. तर शक्यतो लक्षात ठेवा, फक्त टीएफडब्ल्यू चे ऑप्शन टाकायचे नाहीत, टीएफडब्ल्यू एसचे पण टाकायचे आणि जनरलचे पण टाकायचे जर तुम्ही टीएफडब्ल्यू एसला एस केलेलं असेल तर. हे कॉलेजचे कोर्स आहे. जसं हा सिव्हिलचा कोर्स सांगितला मी तुम्हाला 1910, तसं ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स किती कोड आहे 1910. कुठल्याही कॉलेजला गेलात आणि एआयसाठी गेला तर 1910 सेम असणार आहे. सिव्हिलसाठी गेला तर 1910, कॉम्प्युटरसाठी गेला तर 24510, आयटीसाठी गेला तर 24610, इलेक्ट्रिकलसाठी गेला तर 29310, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी गेला तर 37210, मेकॅनिकलसाठी गेला तर 61210. अशी ह्या ब्रँचचे वेगवेगळे कोड आहेत. आता समजा ही व्हीपी केबी आयटीचं आयटी पाहिजे, व्हीपी केबी आयटी म्हणजे 6284 आणि त्याच्या पुढे 24610 लावायचा. म्हणजे 6284 म्हणजे व्हीपी केबी आयटी आणि 24610 म्हणजे व्हीपी केबी आयटीची आयटी. असं हे कोडिंग असते, प्रत्येक ब्रँचचं कोडिंग वेगळं असते. याच्या व्यतिरिक्त पण ब्रँच आहेत, पण हे जनरल मी मेन मेन ब्रँच याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. आता कॉलेजचे कट ऑफ मार्क्स, मागच्या वर्षीचे कट ऑफ मार्क्स, आता ह्यासाठी तुम्हाला थोडासा होमवर्क करावा लागणार आहे. तर मी एक सीट बनवलेला आहे अशा प्रकारचं, कॅप राऊंड 1 आधी तुम्ही थोडासा एक होमवर्क करायचा आहे. तर असं एक प्रेफरन्स सीट आहे याच्यामध्ये. तर ह्या प्रेफरन्स सीट मध्ये तर एकच मिनिट, तर हे असं एक प्रेफरन्स सीट बनवलं आहे. तर ह्या प्रेफरन्स सीट मध्ये तुम्ही जर बघितलं तर हे ब्लँक सीट असं एक तुम्हाला थोडस एक सीट तुमच्यापाशी रेडी करून ठेवा. याच्यामध्ये वरती तुमची कॅटेगरी लिहा, कॅटेगरी कुठली आहे. त्यानंतर सीईटीचे पर्सेंटाईज लिहा, जेडब्ल्यूचे पर्सेंटाईज लिहा तुमचे, कारण तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईजला अनुरूप असं कॉलेज शोधायचे. मग तुमची कॅटेगरी, कारण कॅटेगरी वाईज पण मेरिट खूप फरक पडतो. तुमची कॅटेगरी इथे मेन्शन करा, इथे सीईटीचे मार्क्स मेन्शन करा, पर्सेंटाईज इथे जेडब्ल्यूचे मार्क्स मेन्शन करा आणि हे कॉलेजचे नाव, तुम्हाला जे कॉलेज काढायचे असे कॉलेजच्या नावांची लिस्ट काढून ठेवा. त्या कॉलेजची ब्रँच कुठली आहे, फॉर एक्झाम्पल समजा इथे इथं बघा, हे व्हीपी केबीआयटीचे नाव लिहिले कॉलेजचं, ह्या व्हीपी केबीआयटीचे ब्रँच आहेत. तर असं सगळं इथं मेन्शन करून ठेवा, ब्रँचचा कोड पण टाकून ठेवा. इथं बघा हे कोड टाकले आहेत कोड, आणि त्यानंतर त्या ब्रँचचं कट ऑफ पण इथं मेन्शन करा. प्रेफरन्सेस कसे टाकायचे मी तुम्हाला नंतर सांगतो. तर हे थोडंसं होमवर्क तुम्हाला तयार करून ठेवायचं आहे. आपल्याला किती ऑप्शन टाकायचे आहेत, मॅक्सिमम किती टाकू शकता, 300 काढण्याची आवश्यकता नाही. एक तुमचे जर मार्क्स खूप चांगले असतील तर 10-15 ऑप्शन मध्ये पण होतं, मार्क्स थोडेसे ऍव्हरेज असेल तर 40-50 ऑप्शन मोर देन सफिशियंट आहेत. तर काय 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 कलेक्शन करायचं, तुम्हाला एक कॉलेजचे नाव एक तयार करून ठेवायचे, कॉलेजचे नाव, त्यानंतर ब्रँच, त्यांच्या कुठकुठल्या ब्रँच तुम्हाला पाहिजे. समजा तुम्हाला इलेक्ट्रिकल पाहिजे, इलेक्ट्रॉनिक्स पाहिजे, तर ते पण मेन्शन करून ठेवायचं आणि त्या कॉलेजचे कोड. आणि हे हा एक कॉलम आहे कट ऑफ मार्क्स. आता हे कट ऑफ मार्क्स कुठं भेटतील तुम्हाला, तर कट ऑफ मार्क्स भेटण्यासाठी हे बघा, एक कट ऑफ मार्क्स आहे त्याच्यावरती. हे कट ऑफ मार्क्स आहेत 1920 कट ऑफ मार्क्स आहेत, 1920 कट ऑफ मार्क्स आहेत. तर या कट ऑफ मार्क्स मध्ये, या कट ऑफ मार्क्स ही खूप मोठी फाईल आहे. तुम्ही जर बघितली इथं तर हे जवळजवळ 1303 हे इथं बघितलं का, हा पेजेस 1303 पेजेस आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला कॉलेज कसे शोधायचं, फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला 12 कॉलेज शोधायचं आहे, त्याच्यामध्ये कंट्रोल एफ करायचं. आता कॉलेज शोधताना एक तर तुम्हाला कॉलेजचं नाव माहित पाहिजे, किंवा कॉलेजची प्लेस माहिती पाहिजे, किंवा कॉलेजचा कोड तरी माहित पाहिजे. आता मी कंट्रोल एफ करतो आणि यामध्ये समजा 6284 24510 आयटीचा कोड टाकून ठेवतो. 6284 24510 आणि सर्च करायचं. सर्च केल्यानंतर तुम्हाला ते सर्च करताना एक तर तुम्हाला कॉलेजचं नाव माहित पाहिजे, किंवा कॉलेजची प्लेस माहिती पाहिजे. 12 टाकलं तरी तुम्हाला सर्च होईल, काही प्रॉब्लेम नाही. किंवा पुण्यातले काही कॉलेज, ते ऍड्रेस माहित पाहिजे, किंवा मग कॉलेजचं त्या ब्रँचचा कोड तरी माहित पाहिजे. तर हा कोड आहे, कॉम्प्युटरचा कोड आहे. तर हे मागच्या वर्षीचं कट ऑफ आहे. तर हे कट ऑफ कसं बघायचं मागच्या वर्षीचं, हे तुम्हाला ऑनलाईन पण अवेलेबल आहे, मी ऑनलाईन पण दाखवतो तुम्हाला कुठे भेटणार आहे. तर याच्यामध्ये विद्यापरिषद कॉलेजचं नाव असतं, हे कॉलेजची ब्रँच, हा कॉलेजचा कोड आहे आणि हा होम युनिव्हर्सिटी,
मी मगाशी सांगितल्याप्रमाणे होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, तर होम युनिव्हर्सिटीचे हे कट ऑफ्स आहेत आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचे हे कट ऑफ्स आहेत. तर होम युनिव्हर्सिटीमध्ये कसं बघायचं, हे हा बघा आता जी ओपन एच, याच्यामध्ये जी म्हणजे जनरल, हा पहिला जी म्हणजे जनरल, ओपन म्हणजे मधली कॅटेगरी असते, हे ओपन म्हणजे कॅटेगरी असते आणि एच म्हणजे होम युनिव्हर्सिटी. इथं जर बघितलं की जी म्हणजे जनरल, ओ म्हणजे ओपन आणि ओ म्हणजे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. हा ओ म्हणजे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, एच असेल होम युनिव्हर्सिटी, ओ असेल तर अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. आणि कट ऑफ मध्ये हे जर पाहिलं, वरचा पाहिला हा नंबर, तो जनरल मेरिट नंबर असतो, प्रोविजनल मेरिट लिस्ट मध्ये दाखवला होता मी तो, तो जनरल मेरिट नंबर असतो. आणि खालचे जे असतात हे सीईटीचे मार्क्स असतात, सीईटीचा पर्सेंटाईल, सीईटीचे पर्सेंटाईल हे 87, म्हणजे ओपनचं होम युनिव्हर्सिटीचं, ओपनचं जनरलला क्लोज कुठं झालं होतं, 87 क्लोज झालं होतं. हे कुठलं आहे, जनरल एससी एच म्हणजे एससी कॅटेगरीचे कट ऑफ आहे, ही जी कॅटेगरीचे कट ऑफ आहे, असे वेगवेगळ्या कॅटेगरीचे कट ऑफ याच्यामध्ये दिलेले आहेत. आता इथे एल एल एससी एच, एल म्हणजे काय असणार, एल म्हणजे लेडीज, एससी म्हणजे कॅटेगरी, एच म्हणजे होम युनिव्हर्सिटी. आणि मग त्याचं हे जनरल मेरिट नंबर आणि हा त्याचा कट ऑफ, तर एससी लेडीज, एल म्हणजे लेडीज, एससीचा कट ऑफ किती होता मागच्या वर्षी या कॉलेजचा, ह्या ब्रँचचा 80.72. तशी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, ओपनचा कट ऑफ कितीचा आहे, जनरल ओपन ओ, जनरल ओप एससी ओ, ओ म्हणजे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, ओ एच ओ, त्याचे हे कट ऑफ आहेत, हे कट ऑफ आहेत. हे टीएफडब्ल्यूएसचे कट ऑफ आहे मागच्या वर्षीचा आणि हे ईडब्ल्यूएसचे कट ऑफ आहे. तर असे कट ऑफ तुम्ही शोधू शकता वेगवेगळ्या कॉलेजेसचे. आता कट ऑफ कुठे शोधायचं ते पण मी तुम्हाला सांगतो की जस्ट तुम्ही जर गुगल टाईप केलं, याच्यामध्ये गुगलमध्ये तुम्ही फक्त एमएचटी सीईटी टाकायचं, मागच्या वर्षीचे कट ऑफ तुम्हाला कुठे भेटतील. याच्यामध्ये जर तुम्ही एमएचटी सीईटी जर टाकलं, एमएचटी सीईटी आणि एमएचटी सीईटी करून हा पहिलीच वेबसाईट घ्यायची एमएचटी सीईटीची, ह्या वेबसाईटवर गेला तर इथं तुम्ही ह्या पेजवरती बऱ्याच वेळा गेलेला असताल, ऑप्शन सॉरी जनरल मेरिट काय म्हणतात त्याला रजिस्ट्रेशन करता वेळेस, तर इथं बीई बीटेकला जायचं. या ठिकाणी बीई बीटेकला गेल्यानंतर गुगलमध्ये एमएचटी सीईटी टाकायचं, पहिलीच वेबसाईट घ्यायची, बीई बीटेकला जायचं आणि इथं जर तुम्ही खालच्या साईडला गेलात इथं तर इथं बघा, हे सीट मॅट्रिक्स अँड कट ऑफ मार्क्स, हे सीट मॅट्रिक्स आहे म्हणजे कॅटेगरी वाईज सीट्स आणि हे कट ऑफ आहे, हे 19 हे कट ऑफ आहे, 18-19 पण दिलेलं आहे, कॅपराउंड 1 कट ऑफ, हे कॅपराउंड 2 कट ऑफ, हे कॅपराउंड 3 कट ऑफ, म्हणजे मागच्या वर्षी 3 कॅपराउंड होते, ह्या वर्षी 2 आहेत. ते या ठिकाणी ह्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला ते कट ऑफ मागच्या वर्षी तुम्हाला पाहायला भेटेल. या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला ते कट ऑफची लिस्ट, आता जी लिस्ट दाखवली होती ती लिस्ट तुम्हाला पाहायला भेटेल. असे ते अशा प्रकारे तुम्ही ते कट ऑफ ऑनलाईनही घेऊ शकता, पाहू शकता. एसईटी सेल ही वेबसाईट दिलेली आहे, त्या वेबसाईटवरती तुम्हाला ते कट ऑफ भेटतील. आता कट ऑफ काढताना शक्यतो तुम्हाला समजा मार्क्स 50 असतील तर बरेचसे विद्यार्थी काय करतात की मार्क्स जरी 50 असले तरी ऑप्शन फॉर्म टाकताना ज्यांचं मागच्या वर्षीचं कट ऑफ 80 कट ऑफ होतं, 90 कट ऑफ होतं, अशीच कॉलेज टाकतात. तर शक्यतो तसं नका करू, ते पण टाका, तुम्हाला 300 ऑप्शन आहेत, तेव्हा तुम्ही मागच्या तुमचे जरी मार्क्स 50 असतील तरी तुम्ही 80 कट ऑफ वाला पण कॉलेज टाकू शकता. पण मी असं सजेस्ट करेल की तुमचे जर मार्क्स 50 असतील तर प्लस मायनस 15-20 पर्सेंटाईल मध्ये तुमचा नंबर लागू शकतो. म्हणजे तुमचे जर 50 कट ऑफ असेल तर तुम्ही 60 वाले कॉलेज टाका, 70 वाले टाका, 80 वाले पण टाका, काय प्रॉब्लेम नाही. पण ते टाकताना 40 वाला पण एका दुसरं कॉलेज टाका. बरेचसे मुलांचं काय होतं की ते एकदम असं 80-90 वाले मार्क्स असतात, 50 पण 80-90 वाले कॉलेज टाकतात आणि मग कॅपराउंड 2 नंतर ते म्हणतात की सर एकही कॉलेज नाही लागलं. जर मार्क्स 50 असतील तर 80-90 वाला मागच्या वर्षी जे कट ऑफ होतो ते कॉलेज लागण्याचे चान्सेस खूप कमी असतात. त्यामुळे ऑप्शन टाकताना 40 वाले पण टाका आणि 45 वाले पण टाका. असं नको व्हायला की कॅपराउंड 1 झाला पण मला एकही कॉलेज लागलं नाही, असं नको व्हायला. त्यामुळे तुमचं जरी मार्क्स 50 असतील तर मागच्या वर्षी ज्यांचं 40 कट ऑफ होतं असे पण काही कॉलेज टाका. ते घ्यायचं का नाही ते आपण नंतर ठरवता येतं, लागलं म्हणजे घ्यायलाच पाहिजे असं काही नाहीये, नंतर आपल्याला ठरवता येतं. कॅपराउंड 2 मध्ये पण आपल्याला चेंजेस करता येतात. त्यामुळे फक्त टाकताना खूपच हाय लेवलचे कॉलेज टाकू नका, थोडेसे तुमच्या कमी मार्क्स असतील ते पण टाका, काय प्रॉब्लेम नाही. हे जेडब्ल्यूचे कट ऑफ आहेत, तुम्हाला तिथेच वेबसाईटवरती पाहायला भेटतील. कॅपराउंड 1, तर कॅपराउंड 1 मध्ये महत्वाचं काय आहे, तर कॅपराउंड 1 ला कोण ऑप्ट करू शकतो, तर कॅपराउंड 1 मध्ये जेडब्ल्यूचे कट ऑफ तुम्हाला कसे, जेडब्ल्यूचे कट ऑफ पण आहेत याच्यावरती मी तुम्हाला शेअर करतो वाटलं. जेडब्ल्यूचे चॅट मध्ये एखाद्याने सांगितलं की जेडब्ल्यूचे कट ऑफ कसे बघायचे, तर जेडब्ल्यूचे कट ऑफ मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करतो, नाहीतर मी माझा नंबर देतो व्हॉट्सअपचा. मागच्या वर्षीचे सर्व फाईल्स आहेत माझ्याकडे, ऑनलाईन पण अवेलेबल आहेत, पण स्क्रीन शेअरिंगला थोडासा प्रॉब्लेम येतोय त्यामुळे जास्त शिफ्ट होत नाहीये. तर मी तुम्हाला मला व्हॉट्सअपला केलं तर मी तुम्हाला मागच्या वर्षीचे फाईल सगळ्या पाठवून देतो ग्रुपवर, काहीच हरकत नाही. जेडब्ल्यूचे कट ऑफ पण मी तुम्हाला सांगतो.
जेडब्ल्यूचा फक्त एक प्रॉब्लेम असतो, ते कॅटेगरी वाईज कट ऑफ नसतं. एकाचं घेतलं तर एकच कट ऑफ असतं त्याचं, म्हणजे कॅटेगरी वाईज कट ऑफ नसतं ते. ओपनचा कट ऑफ असतं सगळ्यांना, बेनिफिट भेटतात कॅटेगरीचे, पण कॅटेगरी वाईज वेगवेगळे कट ऑफ नसतं. जेडब्ल्यूला एका कॉलेजला एकच कट ऑफ असतं एका ब्रँचला. आता कॅपराउंड वन मध्ये, कॅपराउंड मध्ये कोण पार्टिसिपेट करू शकतो, तर कॅपराउंड वन मध्ये द कॅन्डिडेट हुज नेम अपीयर इन द फायनल मेरिट लिस्ट, म्हणजे फायनल मेरिट लिस्ट जी लागणार आहे त्या फायनल मेरिट लिस्ट मध्ये ज्यांची ज्यांची नावं आहेत प्रोविजनल नंतर, ग्रेव्हन्सेस नंतर, फायनल मेरिट लिस्ट, त्या फायनल मेरिट लिस्ट मध्ये ज्यांची ज्यांची नाव आहेत ते सगळे इलिजिबल आहेत कॅपराउंड वन ट्राय करण्यासाठी किंवा कॅपराउंड वनचे ऑप्शन पार्टिसिपेट करण्यासाठी. कॅन्डिडेट विल बी एबल टू फिल इन ऑप्शन फॉर्म थ्रू देअर लॉग इन, म्हणजे काय की तुम्हाला जे ऑप्शन फॉर्म भरायचे ते तुमच्या लॉग इन मधनं भरायचे. आता जसं तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं तुमच्या लॉग इन मध्ये ईएन नंबर टाकून आणि पासवर्ड टाकून, तसंच त्याच वेबसाईट वर जाऊन तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे. ते कसे भरायचे मी पुढे सांगेल तुम्हाला डिटेलमध्ये. इट इज मँडेटरी फॉर ऑल कॅन्डिडेट टू कन्फर्म द ऑनलाईन. ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरता त्यावेळेस तो ऑप्शन फॉर्म कन्फर्म करणं खूप गरजेचं असतं. आता पण मी सांगितलं होतं तुम्हाला की ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करता त्यावेळेस अक्नॉलेजमेंट येणं खूप गरजेचं असतं. तसंच हा ऑप्शन फॉर्म भरताना तो कन्फर्म करणं खूप गरजेचं असतं. शेवटचं स्टेप तो ऑप्शन फॉर्म 3 ते 4 स्टेप मध्ये जातो. मी पुढे तुम्हाला स्क्रीनशॉट वरती दाखवणार आहे डिटेलमध्ये की कशा त्या स्टेप्स कम्प्लीट करायच्या. फक्त सध्या हे लक्षात ठेवा की तुमचा तो ऑप्शन फॉर्म कन्फर्म होणं खूप गरजेचं आहे. आणि कन्फर्म झालाय का नाही याचं सिम्पल इंडिकेशन आहे, कुठल्याही राऊंडला जा कन्फर्म झालाय का नाही याचं सिम्पल इंडिकेशन मी तुम्हाला सांगतो. इंडिकेशन हे आहे की प्रिंटआउट, त्याची जर प्रिंटआउट निघत असेल तर समजायचं कन्फर्म झाला. कन्फर्म झाल्याशिवाय प्रिंटआउट निघत नाही. त्यामुळे कुठल्या पण स्टेपला एक लक्षात ठेवायचं की जोपर्यंत प्रिंटआउट निघत नाही तोपर्यंत फॉरवर्ड करत राहायचं. ज्यावेळेस प्रिंटआउट निघेल त्यावेळेस समजायचं की तुमचा फॉर्म सबमिट झाला. बरेचसे विद्यार्थी दुसऱ्या तिसऱ्या स्टेपला फॉर्म सोडतात आणि त्यांना वाटते की आपला फॉर्म कम्प्लीट झाला, तर तो फॉर्म एंड पर्यंत नाही गेला तर कन्सिडर केला जात नाही. त्याच्यामुळे कन्फर्म करणं फॉर्म आणि त्याची प्रिंटआउट घेणं खूप गरजेचं असतं. आणि एकदा तुम्ही कन्फर्म घेतला, कन्फर्म केला, तर कन्फर्म कसं असतं की 3 दिवस आहेत आपल्याकडे, समजा 7, 8, 9 तारीख आहे. बरेचसे विद्यार्थी 7 तारखेलाच ऑप्शन फॉर्म भरून टाकायची घाई करतात, म्हणजे पहिल्या दिवशी भरलं म्हणजे खूप चांगलं कॉलेज लागलं असं काही नसतं. 7, 8, 9 3 दिवस आहेत तुमच्याकडे, तर 3 दिवस व्यवस्थित टाइम घ्या, व्यवस्थित अभ्यास करा आणि 8 तारखेला किंवा 9 तारखेला भरला तरी काही हरकत नाही. प्रॉब्लेम काय तुम्हाला ते सांगतो की आफ्टर कन्फर्मेशन ऑफ द ऑप्शन फॉर्म द कॅन्डिडेट विल नॉट एबल टू चेंज द ऑप्शन. एकदा का तुम्ही ऑप्शन फॉर्म कन्फर्म केला की तुम्हाला तो चेंज करता येत नाही. इव्हन स्क्रुटिनी सेंटर ऑल्सो कॅन डू इट, म्हणजे तुम्ही जर स्क्रुटिनी सेंटरला जर रिक्वेस्ट केली त्यांनाही तो अधिकार नाही. एकदा तुमच्या लॉग इन मधून तुमचा फॉर्म कन्फर्म झाला की तुम्हालाही तो चेंज करता येत नाही आणि स्क्रुटिनी सेंटर सुद्धा तो फॉर्म चेंज करू शकत नाही. त्यामुळे शक्यतो घाई करू नका कन्फर्म करण्याची. व्यवस्थित स्टडी करा, कॉलेजचे नाव व्यवस्थित टाका आणि त्यानंतरच, कारण कॅपराउंड वन खूप महत्वाचा असतो. का महत्वाचा असतो तर हे खाली मी तुम्हाला सांगितले, 90 to 95% सीट्स ऑफ द रेप्युटेड कॉलेजेस विल गेट फिल्ड इन कॅपराउंड वन. म्हणजे कॅपराउंड वन मध्ये जे मेन मेन कॉलेज आहेत, चांगले रेप्युटेड कॉलेज आहेत, त्यांच्या मॅक्सिमम जागा ह्या कॅपराउंड मध्ये कम्प्लीट केल्या जातात. कॅपराउंड टू साठी जागा शिल्लक राहत नाहीत. त्यामुळे कॅपराउंड वन व्यवस्थित स्टडी करून भरणं, कन्फर्म करणं, प्रिंटआउट काढणं खूप महत्वाचं आहे. फर्स्ट प्रेफरन्स हा कंपल्सरी असतो. तुम्ही समजा एक एक्झाम्पल घेऊ की तुम्ही 10 ऑप्शन टाकलेत आणि 10 ऑप्शन मध्ये तुम्हाला समजा पहिलेच ऑप्शन, समजा रिझल्ट मध्ये कॅपराउंड वनच्या रिझल्ट मध्ये तुम्हाला पहिलेच ऑप्शन समजा तुम्हाला लागलं, तर पहिलं ऑप्शन लागल्यानंतर ते ऑप्शन कंपल्सरी असतं, त्याला ऑटो फ्रीज म्हणतात. पहिलं ऑप्शन लागलं तुम्हाला घ्यावंच लागेल, कॅपराउंड टूला जाता येणार नाही. इफ कॅन्डिडेट इज अलॉटेड द सीट एज पर हिज फर्स्ट प्रेफरन्स, म्हणजे पहिलंच आणि फर्स्टच्या वर कुठं जायचं तुम्हाला, फर्स्टच्या वर काहीच नसतं ना. तुमचं बेस्ट ऑप्शन म्हणजे पहिलं असते, त्यामुळे पहिलं ऑप्शन टाकताना व्यवस्थित टाका. कारण पहिलं ऑप्शन जर तुम्हाला लागलं तर ते ऑप्शन परत तुम्हाला कॅपराउंड टूला जाता येत नाही, ते ऑटो फ्रीज मध्ये जातं. तुम्हाला कन्फर्म ते घ्यावाच लागतं, ते ऑटो, त्याला ऑटो फ्रीज म्हणतात. म्हणजे तुम्हाला जर पहिलं प्रेफरन्स लागलं तर सच अलॉटमेंट विल बी ऑटो फ्रीज अँड कांट पार्टिसिपेट इन कॅपराउंड टू. जर पहिलं ऑप्शन लागलं तर तुम्हाला कॅपराउंड टूला पार्टिसिपेट करता येणार नाही. मग पहिलेच ऑप्शन लागलं तर काय करायचं विद्यार्थ्यांनी, सच कॅन्डिडेट शॅल देन नीड टू पे सीट ऍक्सेप्टन्स फीज, म्हणजे तुम्हाला प्रोसेसिंग फी द्यावा लागते डीटीएला. ऑनलाईन तुम्ही आता कसे ज्यांनी 200 वगैरे रुपये भरले होते कॅटेगरीचं ट्रान्सफर होत असेल तर तसंच तुम्हाला ते ऑनलाइन पैसे भरावे लागतात. किती आहे तुमची प्रोसेसिंग फी? 1000 रुपये. कॅपराउंड वन मध्ये काय भरतील, कॅपराउंड टू मध्ये जिथं लागेल तिथे तुम्हाला ती एकदा ह्या प्रोसेस मध्ये एकदा तुम्हाला 1000 रुपये फी भरावीच लागणार आहे. तर किती फी भरायची तुम्हाला, त्यासाठी 1000 रुपये फी भरायची, त्यांना सीट ऍक्सेप्टन्स फीज म्हणतात. आणि कशी भरायची आहे तर ऑनलाईन, म्हणजे डीटीच्या वेबसाईटवर तुम्हाला भरावं लागते. ते क्रेडिट कार्ड वापरू शकता, डेबिट कार्ड वापरू शकता किंवा इंटरनेट बँकिंगने तुम्हाला ते 1000 रुपये फी भरायचे असते. वन टाइम असते ते कॅपराउंड वनच्या वेळेस किंवा टूच्या वेळेस, ज्यावेळेस तुम्हाला ऑप्शन लागतं त्यावेळेस तुम्ही भरलेली चालते ते, पण भरायची असते 1000 रुपये ऑनलाईन प्रोसेसिंग साठी. देर आफ्टर सच कॅन्डिडेट, म्हणजे तुम्हाला जर पहिलं ऑप्शन लागलं ते ऑटो फ्रीज होणार आहे. ऑटो फ्रीज झाल्यानंतर सीट ऍक्सेप्टन्स म्हणतात, ते 14 ते 16 तारखेमध्ये तुम्हाला करायचे. 1000 रुपये भरायचे तो ऑनलाईन डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड वरून. आणि एकदा 1000 रुपये भरले की त्याची प्रिंटआउट काढायची अँड देर आफ्टर सच कॅन्डिडेट शॅल दे पोर्ट टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट, म्हणजे आणि अलॉटेड इन्स्टिट्यूटला जाऊन तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं. सेम डेट आहे, 14 ते 16 मध्ये तुम्ही ऍक्सेप्टन्स पण करायचं आहे आणि त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन पण घ्यायचं आहे. फॉर सच कॅन्डिडेट द अलॉटमेंट सो मेड शॅल बी फायनल, म्हणजे पहिलं ऑप्शन लागलं तर तुम्हाला तुमचं ऍडमिशन हे फायनल असणार आहे. तुम्हाला एकच पर्याय आहे, 1000 रुपये भरून त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेणं. आता हे फ्रीज आणि नॉट फ्रीज काय आहे, नॉट फ्रीजला दुसरं एक शब्द आहे बेटरमेंट म्हणून.
तर फ्रीज अँड नॉट फ्रीज काय, समजा तुम्हाला पहिलं ऑप्शन नाही लागलं, तुम्हाला समजा चार नंबरचं ऑप्शन लागलं, तुम्ही समजा एक दहा ऑप्शन टाकले होते आणि दहा ऑप्शन मध्ये तुम्हाला चार नंबरचं ऑप्शन लागलं, पण तुम्हाला वाटतं की नाही चार नंबरचं ऑप्शन पण खूप छान आहे, मला ते चार नंबरचं ऑप्शनला ऍडमिशन घ्यायचं आहे किंवा चार नंबरला जे मी कॉलेज टाकलेलं आहे त्याला मला ऍडमिशन घ्यायचं आहे, तर ते चार नंबरचं कॉलेज पण तुम्ही फ्रीज करू शकता. पहिलं जर लागलं तर ते ऑटो फ्रीज होतं, पण तुम्हाला जर दोन नंबरचं तीन नंबरचं किंवा पहिलं सोडून जर बाकीचे कॉलेजेस तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही स्वतःच्या लॉग इन मधून फ्रीज करायचं, त्याला एक ऑप्शन असते. तर कॅन्डिडेटला समजा तीन किंवा चार नंबरचं लागलं तर अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स त्याला सेल्फ फ्रीज म्हणतात, म्हणजे कॉम्प्युटर फ्रीज नाही करत, कॉम्प्युटर फक्त पहिलं ऑप्शन फ्रीज करतं. किंवा तुम्हाला जर चार नंबरचं ऑप्शन लागलं तर तुम्हाला सेल्फ फ्रीज करावं लागतं, तुमच्या लॉग इन मध्ये जायचं आणि तिथं फ्रीज नावाचं ऑप्शन असतं, ते फ्रीज ऑप्शन सिलेक्ट करायचं, चार नंबरचं ऑप्शन तुम्हाला लागले आणि तुम्हाला वाटतं की ते कॉलेज व्यवस्थित आहे का, मला पुढच्या राऊंडला खेळायचं नाही, जायचं नाही, मला जे पाहिजे ते चार नंबरला कॉलेज पण छान आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही सेल्फ फ्रीज करू शकता. सेल्फ फ्रीज केल्यानंतर कॅन्डिडेट ऍक्सेप्ट द ऑफर सीट अँड दे डो नॉट वॉन्ट टू पार्टिसिपेट, म्हणजे तुम्हाला आता स्कॅप राऊंड टू ला जायचं नाही. आणि एकदा तुम्ही सेल्फ फ्रीज केलं की तुम्हाला हजार रुपये भरायची आणि हजार रुपये भरल्यानंतर तुम्हाला सेकंड कॅप राऊंडला जाता येणार नाही. सेल्फ फ्रीज केलं की तुमची प्रोसेस एंड होते, हजार रुपये भरायची, प्रिंट आउट काढायची आणि त्या कॉलेजला जाऊन 16 ते 14 मध्ये ऍडमिशन घ्यायचं. असे जर सेल्फ फ्रीज केलेले विद्यार्थी जे असतात ते कॅप राऊंड टू मध्ये जाऊ शकत नाही, त्यांनी डायरेक्टली काय करायचं, नीड टू रिपोर्ट द अलॉटेड इन्स्टिट्यूट, जे कॉलेजला ऍडमिशन झालेलं आहे किंवा अलॉटमेंट झालेली आहे तिथे त्यांनी ऍडमिशन घ्यायचं. दुसरं ऑप्शन आहे त्याला नॉट फ्रीज किंवा त्याला बेटरमेंट म्हणतात. आता हे नॉट फ्रीज म्हणजे काय, समजा तुम्हाला चार नंबरचं ऑप्शन लागलेलं आहे आणि तुम्हाला वाटतंय की चार नंबरचं ऑप्शन पण चांगलं आहे पण मला काय करायचं कॅप राऊंड टू साठी पण ट्राय करायचंय, मग त्यामध्ये तुम्ही फ्रीज नॉट फ्रीज करू शकता. नॉट फ्रीज म्हणजे बेटरमेंट की मला कॅप राऊंड वनचं बुक करायचंय, कॅप राऊंड वनचं जे लागलेलं आहे ते मला बुक करायचंय आणि कॅप राऊंड टू साठी मला ट्राय करायचंय, तर ह्याला बुकिंग किंवा बेटरमेंट म्हणतात किंवा त्याला नॉट फ्रीज म्हणतात. की तुम्हाला चार नंबरचं ऑप्शन लागलेलं आहे ते तुम्ही फ्रीज झालेलं नाहीये, ऑटो फ्रीज तर नाही, ऑटो फ्रीज फक्त पहिलं होतं आणि सेल्फ फ्रीज पण तुम्ही केलेलं नाहीये, म्हणजे तुम्हाला काय करायचं कॅप राऊंड टू साठी ट्राय करायचंय, पण हे चार नंबरचं ऑप्शन मला काय करायचंय ठेवायचे माझ्याकडे, बुक करून ठेवायचे, बुक करून ठेवायचं. अशा ठिकाणी त्याला त्याला ऑप्शन आहे नॉट फ्रीज, नॉट फ्रीज किंवा त्याला बेटरमेंट. म्हणजे तुम्ही चार नंबरचा लागला तुम्हाला दोन ऑप्शन असणार आहे, एक तर सेल्फ फ्रीजचं एक ऑप्शन असणार आहे आणि दुसरं बेटरमेंटचं एक ऑप्शन असणार आहे. सेल्फ फ्रीज केलं तर ते तुम्हाला डायरेक्ट ऍडमिशन घ्यायचं आणि बेटरमेंट केलं तर तुम्ही कॅप राऊंड टूला जाऊ शकता. कॅन्डिडेट ऍक्सेप्ट द ऑफर सीट अँड इंडिकेट्स दॅट इफ ऍडमिशन टू द हायर प्रेफरन्स, म्हणजे चार नंबरचं लागले पण मला तीन दोन साठी किंवा एक साठी ट्राय करायचं आहे कॅप राऊंड टूला, अशा ठिकाणी तुम्ही ते बुक करू शकता. कॅन पार्टिसिपेट, असे विद्यार्थी कॅप राऊंड टू साठी पार्टिसिपेट करू शकतात किंवा कॅप राऊंड टू साठी ट्राय करू शकतात. मी एक सॅम्पल दाखवतो तुम्हाला. समजा हे एक सॅम्पल आहे, समजा हे असे समजा मी तीन ऑप्शन टाकले होते. पहिले जर ऑप्शन लागले हे कॉम्प्युटर टाकले, समजा हे पीके पॅडेस कॉम्प्युटर टाकले, हे लागलं ते ऑटो फ्रीजला जाणार आहे. पण सपोज तुम्हाला तीन नंबरचं ऑप्शन लागलेलं आहे, सिव्हिल लागलेलं, समजा हे पीके पॅडेस सिव्हिल लागलेलं आहे, तर हे तुम्ही फ्रीज काय म्हणतात त्याला नॉट फ्रीज करू शकता किंवा बेटरमेंटचं ऑप्शन ह्याला देऊ शकता तुम्ही. इथं जर नॉट फ्रीज केलं तर हे सीट तुमच्या नावाने बुक होईल आणि परत तुम्ही ह्या दोन किंवा आणखीन काय कॉलेजसाठी तुम्ही ट्राय करू शकता कॅप राऊंड टू साठी. तर पहिलं ऑप्शन लागलं तर ते फ्रीज होतं आणि बाकीचे ऑप्शन असतात तर त्याला दोन ऑप्शन असतात, सेल्फ फ्रीज किंवा नॉट फ्रीज, त्याला बेटरमेंट म्हणतो आपण. आता कॅप राऊंड टू बद्दल, कॅप राऊंड टू मध्ये कोण पार्टिसिपेट होऊ शकतो. कॅप राऊंड वन कम्प्लीट झाला की कॅप राऊंड वनला कशा 60 जागांचं डिस्ट्रीब्युशन लागलं होतं, ज्याला आपण सीट मॅट्रिक्स म्हणतो, तसंच कॅप राऊंड टूला पण डिस्ट्रीब्युशन डिस्प्ले होतं वेबसाईट वरती, कुठल्या कॉलेजच्या कुठल्या ब्रँचच्या किती जागा शिल्लक राहिल्या त्याला सीट मॅट्रिक्स म्हणतात. इन्स्टिट्यूट वाईज सीट अवेलेबल कॅप राऊंड टू साठी किती आहेत, काही कॉलेजचे दोन असतात, चार असतात, पाच असतात, अशा डीटीच्या वेबसाईट वरती ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला डिस्प्ले होतं सीट मॅट्रिक्स, त्याला म्हणतात की कॅप राऊंड टू साठी किती जागा कुठल्या ब्रँचच्या शिल्लक राहिलेल्या आहेत. आणि कॅप राऊंड टू मध्ये कोण पार्टिसिपेट करू शकतं, तर खालची विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतात. कुठले नॉट पार्टिसिपेटेड इन कॅपोन, म्हणजे माझ्याकडे कॅपोन भरायचं विसरून गेलो तुम्ही, कॅपोनला गेलोच नाही मी, तरी तुम्ही डायरेक्टली कॅप टूला जाऊ शकता. आय रिपीट, तुमचा जर कॅप वन ऑप्शन भरायचाच राहिलेला असेल डायरेक्ट तुम्ही कॅप टूला जाऊ शकता. आणखीन कुठले विद्यार्थी नॉट अलॉटेड इन कॅप राऊंड वन, म्हणजे कॅप राऊंड वन मध्ये ऑप्शन भरले होते पण मला एकही कॉलेज अलॉट नाही झालं, यू कॅन गो फॉर कॅप राऊंड टू, तुम्ही कॅप राऊंड टूला जाऊ शकता. तिसरं कोण जाऊ शकता, अलॉटेड बट नॉट ऍक्सेप्टेड, मला एखादा अलॉट झालं होतं चार नंबरचं पण मी त्याला फ्रीज पण नाही केलं, नॉट फ्रीज पण नाही केलं, तरी तुम्ही कॅप राऊंड टूला जाऊ शकता. आणखीन कोण जाऊ शकतो, गोइंग फॉर बेटरमेंट, म्हणजे मला चार नंबरचा लागलं होतं मी नॉट फ्रीज केलं म्हणजे बेटरमेंट साठी गेलो, तो पण कॅप राऊंड टूला जाऊ शकतो. तो कोण जाऊ शकतं की ज्यांनी पार्टिसिपेटच नाही केला तो पण जाऊ शकतो, ज्यांनी पार्टिसिपेट केला पण त्याला भेटलंच नाही तो पण जाऊ शकतो, ज्याला भेटलं पण त्यांनी घेतलंच नाही तो पण जाऊ शकतो, किंवा ज्यांनी ज्याला भेटलं पण त्यांनी कन्फर्म नाही केलं फक्त बुक केलं, असे पण विद्यार्थी कॅप राऊंड टूला जाऊ शकतात. कॅन्डिडेट कॅन डायरेक्टली पार्टिसिपेट इन कॅप राऊंड टू, म्हणजे कॅप राऊंड वन नाही भरला तरी डायरेक्ट टूला पण जाता येतं, काही प्रॉब्लेम नाही. आणि टूला परत तुम्हाला ऑप्शन भरायचे असतात, समजा कॅप राऊंड वनला तुम्ही समजा दहा ऑप्शन टाकलेले असतील आणि तुम्हाला परत
कॅप राउंड टू ला परत ऑप्शन, कारण ऑप्शन सिलेक्ट करणं किंवा कॉलेजचे नाव सिलेक्ट करणं म्हणजे मोठं काम असतं इथे. मग कॅप राउंड टू ला एक ऑप्शन दिलेला असतो तुम्हाला की कॅन्डिडेट कॅन एडिट द ऑप्शन फॉर्म, म्हणजे कॅप राउंड टू चा ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरता त्यावेळेस कॅप राउंड भरलेले एक नंबर कॅप राउंड वनचे ऑप्शन तुम्हाला परत ऍज इट इज घेता येतात. परती ऑप्शन्स त्यामध्ये दोन ऑप्शन असतात बघा, कॅप राउंड टू चा ऑप्शन फॉर्म भरताना इम्पोर्ट आणि न्यू. न्यू म्हटलं तर कॅप राउंड वन मध्ये भरलेले ऑप्शन सगळे निघून जातात आणि तुम्ही नवीन ऑप्शन टाकू शकता. आणि इम्पोर्ट जर म्हटलं, हे जर इम्पोर्ट जर म्हटलं तर कॅप राउंड वन मध्ये तुम्ही समजा 40-50 ऑप्शन दिले असतील ते ऑप्शन ऍज इट इज येतात आणि आल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये नवीन ऍडिशन करू शकता, त्या डिलीट करू शकता, त्यांचा प्रेफरन्स चेंज करू शकता. हे रेफरन्स साठी येतात ऑप्शन्स. तर दोन ऑप्शन येतात, न्यू म्हणलं की कॅप राउंड वनला भरलेले ऑप्शन एकही येणार नाही, ते सगळे डिलीट होतील. आणि इम्पोर्ट म्हटलं की कॅप राउंड वनचे सगळे ऑप्शन येतात आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला चेंज करायची मुभा दिलेली असते, म्हणजे तुम्ही त्या डिलीट करू शकता, ऍड करू शकता, त्यांचा प्रेफरन्स चेंज करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त आता काय होतं, आता समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी कॅप राउंड वनला मला 4 नंबरचा ऑप्शन लागलेला आहे आणि मी त्याला नॉट फ्रिज केलेला आहे, म्हणजे बुक केलेला आहे. आता एक 4 नंबरचा ऑप्शन मी बुक केलेला आहे, मग बुक केलेलं ऑप्शन कुठं जातं कॅप राउंड टू मध्ये? समजा तुम्ही कॅप राउंड टूचं 4 नंबरचं ऑप्शन बुक केलं आणि कॅप राउंड टूला आणखी नवीन एक 10 ऑप्शन टाकले, या ठिकाणी दिले बघा, नीड नॉट टू रिक्वायर टू फिल द प्रेफरन्स ऑलरेडी अलॉटेड इन कॅप राउंड वन, म्हणजे कॅप राउंड वनला जे ऑप्शन तुम्ही नॉट फ्रीज केलं होतं, बुक केलं होतं, ते कॅप राउंड टूला परत टाकता येत नाही. समजा कॅप राउंड टूला तुम्ही नवीन 10 ऑप्शन टाकले, तर नवीन 10 ऑप्शन टाकल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही सबमिट करायला जाता त्यावेळी पहिल्या राऊंडला जे लागलेलं आहे ते ऑटोमॅटिक 11 नंबरला जातो. लक्ष देऊ नाही का ही गोष्ट, की कॅप राउंड वनला तुम्हाला एक ऑप्शन लागलं होतं 4 नंबरचं, ते तुम्ही बुक केलंय, बुक म्हणजे नॉट फ्रीज केलेलं आहे. आणि कॅप राउंड टूला समजा तुम्ही नवीन 10 ऑप्शन टाकले, तर 10 ऑप्शन टाकल्यानंतर हे 11 नंबरचं ऑप्शन ऑटोमॅटिक येतं. ज्यावेळेस तुम्ही प्रिंट ऑप्शनला जाता, कन्फर्म ऑप्शनला जाता, त्यावेळेस ऑटोमॅटिक येतं. पण ते कुठं पडतं? सगळ्याच्या शेवटी पडतं, मध्ये पडत नाही, सगळ्याच्या शेवटी पडतं. आणि समजा तुम्ही पहिले 10 टाकले तर हे 11 नंबरला पडले. आणि कॅप राउंड टू मध्ये समजा वरच्या 10 मधलं एखादं वन्स अपवर्ड प्रेफरन्स इज अलॉटेड, समजा वरच्या 10 मधलं एखादं कॉलेज लागलं तर हे 11 नंबरचं कॉलेज ऑटोमॅटिकली कॅन्सल होतं. त्यामुळे कॅप राउंड टू ला ऑप्शन टाकताना खूप काळजीपूर्वक टाकावं लागतात, कारण की कॅप राउंड वनला भेटलेले जे ऑप्शन आहे ते ऑप्शन कुठे जाणार आहे? सगळ्यात शेवटी जाणार आहे. तुम्ही समजा 100 ऑप्शन टाकले तर कॅप राउंड वनचं भेटलेलं ऑप्शन कुठे जाणार आहे? 101 जाणार आहे. आणि 100 मधलं तुम्हाला कुठलंही भेटलं तर ती 101 वाला ऑटोमॅटिक डिलीट होणार आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही तुम्ही 100 ऑप्शन टाकले मला 50 नंबरचं भेटलं पण मला 50 नंबरचं नकोय, मला 101 नंबरचं पाहिजे, तसं करता येत नाही. एकदा तुम्हाला 50 नंबरचं ऑप्शन भेटलं की 101 नंबरचं ऑप्शन जे कॅप राउंड वनला भेटलं होतं, जे सगळ्यात शेवटी पडलं होतं, ते ऑटोमॅटिक डिलीट होतं. इन द इव्हेंट नो सच अपवर्ड प्रेफरन्स इज अलॉटेड. आणि समजा 100 ऑप्शन टाकले, 100 मधलं एकही नाही लागलं, तुमचं ते पहिल्या कॅप राउंड वन मधलं जे लागलेलं आहे ते तुमच्या नावाने बुक असतं, ते कुठंही जात नाही, ते तुमच्या नावाने बुक राहतं. समजा कॅप राउंड टू मध्ये तुम्हाला 10 ऑप्शन टाकले समजा तुम्ही आणि 10 ऑप्शन मधलं एकही नाही लागलं आणि तुमचं कॅप राउंड वनला लागलेलं 11 नंबरला पडलं होतं, ते ऑप्शन तुमच्या नावाने बुक राहतं, त्याचं कुठं जात नाही. 10 नाही लागले तरी ते 11 परत तुमच्या नावाने अलॉट होऊन जातं. नॉट फ्रीज ऑप्शन इज नॉट अवेलेबल फॉर कॅप राउंड टू. कॅप राउंड टू ला एकदा तुम्हाला कॉलेज लागलं की तिथं नॉट फ्रीज नसतं. नॉट फ्रीज म्हणजे बेटरमेंट नसतं. का बेटरमेंट नसतं? कारण कॅप राउंड टू हा शेवटचा राऊंड आहे, त्यानंतर बेटरमेंट म्हणजे कॅप थ्री जर असतं तर बेटरमेंट असतं. त्यामुळे कॅप राउंड टू ला फक्त एकच ऑप्शन असतं, कुठलं? फ्रीज. ते ऑटो फ्रीज होतं, तुमच्या लॉगिन मध्ये पण फ्रीज करावं लागतं तुम्हाला. समजा कॅप राउंड टू ला तुम्हाला एकच ऑप्शन लागलं तर तिथं बेटरमेंट नॉट फ्रीज ऑप्शन नसतं, कारण कॅप राउंड टू हा शेवटचा राऊंड आहे आणि शेवटच्या राऊंडला बेटरमेंट नसतं, फक्त एकच ऑप्शन असतं, फ्रीज किंवा सेल्फ फ्रीज. पहिल्या ऑप्शन लागलं तर फ्रीज होईल आणि दुसरं तिसरं लागलं तुम्हाला सेल्फ फ्रीज करावं लागेल. बेटरमेंट ऑप्शन नसणार आहे कारण तो शेवटचा राऊंड आहे. कुठला? कॅप राउंड टू शेवटचा राऊंड आहे. एक्सेप्टन्स ऑफ द सीट्स अँड पेमेंट ऑफ द फीस मस्ट बी डन अँड नीड टू पे द फीस. आता तुम्ही कॅप राउंड वनला ऑलरेडी 1000 रुपये भरले होते आणि कॅप राउंड टूला परत तुमचं ऑप्शन समजा चेंज झालं, परत 1000 रुपये भरायची गरज नाही. फक्त तुम्ही ते सेल्फ फ्रीज करायचं किंवा पहिले लागले असेल तर ऑटोमॅटिक फ्रीज होऊन जाईल आणि तुम्ही त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचं. हे तुम्हाला एक ऑप्शन फॉर्मचा स्क्रीनशॉट दाखवतो की ऑप्शन फॉर्म कसा भरायचा असतो. हे लास्ट इयरचा एक स्क्रीनशॉट आहे की ऑप्शन कसे भरायचे असतात, स्क्रीन कशी दिसते ऍक्च्युली. तर हे असं तुमच्या लॉग इन मध्ये गेल्यानंतर, तुम्ही डीटीच्या साईटला लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचे ऑप्शन्स हे असतात, काय म्हणतात त्याला, कॅप राउंड वन भरताना अशा प्रकारचे 4 स्टेपमध्ये तुमचा ऑप्शन राऊंड कम्प्लीट होतो. ऑप्शन राऊंड वन पण असंच कम्प्लीट होणार आहे आणि ऑप्शन नंबर टू म्हणजे कॅप राउंड टू पण असंच कम्प्लीट होणार आहे. याच्यामध्ये 4 स्टेप्स असतात. पहिला शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन, दुसरा सेट युअर प्रेफरन्सेस, तर काय आहे की चॅट बॉक्स मध्ये एखाद्यांनी हे दिलेलं आहे, त्याचं उत्तर देतो मी तुम्हाला की एक क्वेरी पाठवलेला आहे की JEE ला जास्त प्रायोरिटी देतात का CET ला जास्त प्रायोरिटी देतात. तर कसं असतं याच्यामध्ये,
की तुम्हाला एक मेरिट नंबर दिला जातो, जसं मी सांगितलं की जनरल मेरिट नंबर, चॅट बॉक्स मधला क्वेश्चनला मी आन्सर देतोय की एक जनरल मेरिट नंबर दिलेला असतो तुम्हाला. तुम्हाला समजा मेरिट नंबर समजा 1000 भेटला तुम्हाला, आणि 1000 भेटल्यानंतर तुम्ही समजा एक 10 ऑप्शन टाकलेले आहेत. फॉर एक्झाम्पल तुमचा जे जनरल मेरिट नंबर 1000 आहे आणि तुम्हाला तुम्ही 10 ऑप्शन टाकलेले आहेत, मग 999 झाला की तुमचा नंबर येणार आहे हजारवाल्याचा. हजारवाल्याचा आल्यानंतर ते कॉम्प्युटर काय करतं, तुमचं पहिलं ऑप्शन घेतं. तुम्ही 10 ऑप्शन टाकले, तुमचं पहिलं ऑप्शन घेतं, पहिलं ऑप्शन सीईटी मधनं बसतंय का नाही चेक करतं. नसल बसत तर जे डबल्यू मधनं बसतंय का नाही चेक करतं. ते पण नसल बसत तर ऑप्शन 2 घेतं. 2 घेतल्यानंतर परत ते जे सीईटी मधनं चेक करतं बसतंय का. बसत नसल तर जे डबल्यू मधनं चेक करतं. त्याच्यामुळे सीईटी साठी सेपरेट ऑप्शन फॉर्म आणि जे डबल्यू साठी सेपरेट ऑप्शन फॉर्म असं नसतंय. प्रत्येक ऑप्शनला तुम्हाला सीईटी मधनं पण चेक केला जातो तुमचं जे डबल्यू मध्ये. समजा तुम्ही 300 ऑप्शन दिलेले तर तुमचा 1000 रँक आहे समजा जनरल मेरिट नंबर, आणि हा 999 विद्यार्थी कम्प्लीट झाला, त्याला कुठेतरी अलॉट झालं. त्यानंतर समजा तुम्ही 1000 नंबरचा विद्यार्थी घेतला आणि 1000 नंबरच्या विद्यार्थ्याचं समजा 300 ऑप्शन घेतलेले त्यांनी, तर कॉम्प्युटर काय करतंय, सिस्टीम काय करतंय, तुमचं पहिलं ऑप्शन घेते. पहिलं ऑप्शन घेतल्यानंतर ते सीईटी चेक करते बसतंय का नाही, दुसरं ऑप्शन चेक करते, तेच ऑप्शन पहिलेच ऑप्शन चेक करते जे डबल्यू मधनं बसतंय का नाही, परत दुसरं ऑप्शन घेते, ते पण सीईटी चेक करते जे डबल्यू मध्ये चेक करते, परत तिसरं ऑप्शन घेते सीईटी चेक. आणि किती ऑप्शन पर्यंत जाणार हे 300 पर्यंत जाऊ शकतो. समजा तुमचं 50 नंबरचं ऑप्शन सीट न चेक केलं नाही बसलं, जे डब्ल्यू चेक केलं आणि बसलं, तर 50 नंबरचं समजा जे डब्ल्यू मधलं बसलं की जे डब्ल्यू मध्ये तुम्हाला 50 नंबरचं ऑप्शन भेटणार, 51 नंबरचं चेक होणार नाही. तर हा प्रेफरन्स आहे की 4 स्टेप मध्ये तुमचे प्रेफरन्स कम्प्लीट होतात. त्यामध्ये शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन म्हणून एक असते. आणि ओके, तर शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन्स म्हणून एक असते. शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन म्हणजे हे 4 स्टेप मध्ये तुमचा ऑप्शन फॉर्म कम्प्लीट होतो. हा ऑप्शन फॉर्म कम्प्लीट करताना ही पहिली स्टेप आहे. काय शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन, तुमचे ऑप्शन शॉर्टलिस्ट करा, म्हणजे हे सिलेक्शन असते. याच्यामध्ये इथं जर तुम्ही बघितलं तर सिलेक्ट युअर कोर्स, इथं बघा इथं सोपं असते एकदम. सिलेक्ट युअर कोर्स, इथं तुम्हाला ब्रँच सिलेक्ट करायची असते. समजा तुम्ही मेकॅनिकल सिलेक्ट केली, इथं मेकॅनिकल सिलेक्ट करा. इथं सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, कुठल्या जिल्ह्यातली तुम्हाला कॉलेज पाहिजे. तर तुम्ही समजा मी इथं म्हटलं पुणे, तर पुण्यातलेच फक्त मेकॅनिकल दिसतील. इथं युनिव्हर्सिटी कुठली, एसपीपीयू, समजा एसपीपीयू, तर एसपीपीयू युनिव्हर्सिटी असेल समजा. सॉरी, तर इथं समजा तुम्ही मेकॅनिकल सिलेक्ट केलं, इथं मेकॅनिकल ब्रँच सिलेक्ट केली, इथं तुम्ही एसपीपीयू सिलेक्ट केलं, हे खालचं सोडून द्या, हे तुम्हाला कळेल ते सोपं एकदम. इथं ब्रँच आधी ब्रँचला महत्व असते. इथं इथं समजा तुम्ही मेकॅनिकल सिलेक्ट केली, इथं एसपीपीयू म्हणजे पुणे युनिव्हर्सिटी सिलेक्ट केली, आणि इथं समजा तुम्ही पुणे जिल्हा, नगर जिल्हा, नाशिक जिल्हा किंवा तिन्ही ऑल म्हटलं की तिन्ही जिल्ह्यातले. आणि इथं सर्च इन्स्टिट्यूट मधलं की पुणे युनिव्हर्सिटी मधले सिलेक्ट केलेल्या डिस्ट्रिक्ट मधले सगळे मेकॅनिकलचे कॉलेजेसची लिस्ट तुम्हाला येते. ते कॉलेजचं नाव येतं आणि त्या कॉलेजचा पुढचा कोड येतो. आणि ते पुढे असा बॉक्स असतो, त्या बॉक्सवर टिक केलं, समजा हे कॉलेज एक टिक केलं, हिथे एक टिक केलं, हिथे एक टिक केलं, हिथे एक टिक केलं. जसं जसं तुम्ही टिक करताय तसं तसे ते ऑप्शन तुमच्या बास्केटमध्ये येत राहतात. आणि तुम्हाला साईडला येतं की आउट ऑफ 300 तुम्ही एवढे सिलेक्ट केले, आउट ऑफ 300 एवढे सिलेक्ट केले. त्यानंतर तुम्ही समजा हिथं म्हटलं की मला मेकॅनिकल नंतर आता सिव्हिल मधले पण काय ऑप्शन घ्यायचे, हिथं चेंज करा. मेकॅनिकलच्या ऐवजी ह्या ठिकाणी सिव्हिल सिलेक्ट करा, हिथं परत पुणे युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा, हिथं परत सगळे जिल्हे घ्या पुणे नगर नाशिक. आणि सर्च म्हटलं की पुणे नगर नाशिक मधले पुणे युनिव्हर्सिटी मधले जेवढे पण सिव्हिलचे कॉलेजेस आहेत सगळ्यांची लिस्ट, मोठी लिस्ट येते. त्यात परत टिक करा, हे कॉलेज पाहिजे, हे कॉलेज पाहिजे, हे कॉलेज पाहिजे, हे कॉलेज पाहिजे. आणि असे कॉलेज सिलेक्ट केले की ते तुमच्या बास्केटमध्ये येत जातात. असे तुमची बास्केटमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप कॉलेज भरत जायचं असतं. याला म्हणतात शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन. हे झाली शॉर्टलिस्ट. समजा तुम्ही 50 कॉलेजेस आणि 50 वेगवेगळे ऑप्शन सिलेक्ट करून ठेवले, त्यानंतर दुसरा सेट युअर प्रेफरन्स. मग याच्यावर एकदा तुम्ही केलं सेव्ह अँड प्रोसिड म्हणून लागतं. सेव्ह अँड प्रोसिड केलं की तुम्हाला 50 लिस्ट दिसते आणि 50 कॉलेज जे तुम्ही प्रेफरन्स सिलेक्ट केले आणि त्या प्रत्येकाच्या पुढे असा एक बॉक्स असतो, प्रत्येकाच्या पुढे एक बॉक्स असतो. आता दुसरा ऑप्शन आहे काय, सेट युअर प्रेफरन्स. तर ह्या बॉक्समध्ये समजा हे 50 लिस्ट आहे, या लिस्टमध्ये तुम्ही समजा तुम्हाला वाटतं की हे कॉलेज माझ्यासाठी महत्वाचं आहे बरं का, हे याला मला प्रायोरिटी द्यायची, मग ह्या कॉलेजच्या पुढे नुसतं टिक केलं की बरोबर त्याला ऑप्शन नंबर 1 जातो. त्यानंतर तुम्हाला वाटतं की मला नंतर हे घ्यायचंय, तिथं टिक करा, बरोबर त्याला ऑप्शन नंबर 2 जातो. परत तिथं जा, त्याला टिक करा, त्याला बरोबर ऑप्शन नंबर 3 जातो. म्हणजे तुम्हाला ऑप्शन्स द्यायचे, त्याला प्रेफरन्सेस द्यायचे, कुणाला पहिले द्यायचे, कुणाला दुसरे द्यायचे. तुम्ही ते नंतर रिसीट पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. जसं जसं तुम्ही टिक करत जाता तसं तसं तो प्रेफरन्स वाढत जातो. म्हणजे पहिला झाल्यानंतर ह्याला दुसरा दिला, ह्याला तिसरा दिला, ह्याला चौथा दिला, ह्याला पाचवा दिला, ह्याला सहावा दिला, असं जातं. हे सेकंड आहे सेट युअर प्रेफरन्स. तर थर्ड काय, ऑप्शन फॉर्म समरी. त्या सेकंड नंतर तुम्ही सेव्ह अँड प्रोसिड म्हणलं की ऑप्शन फॉर्म समरी मध्ये काय होणार आहे, आता तुम्ही असे रँडमली दिलेत, ह्याला पहिला दिला, ह्याला दुसरा दिला, ह्याला तिसरा दिला, ह्या 3 नंबरला गेलं आणि सेव्ह अँड प्रोसिड म्हणून 3 नंबरला गेलं की काय होतं, ते 50 कॉलेज तुम्हाला डिस्प्ले होतात. फक्त ते प्रेफरन्स वाईज डिस्प्ले होतात. त्यामध्ये पहिला प्रेफरन्स वरती असणार आहे, त्यानंतर 2 नंबरचा, त्यानंतर 3 नंबरचा, आणि शेवटचा आहे कन्फर्म युअर ऑप्शन. याला कन्फर्म युअर ऑप्शन म्हटलं की तुम्हाला पासवर्ड विचारते, ओटीपी विचारते, आणि ओटीपी म्हटलं की तुमचे ऑप्शन कन्फर्म होतो.
सुरुवातीला मी सांगितलेलं एक पासवर्ड आणि ओटीपी विचारून तुमचा फॉर्म कन्फर्म होतो आणि लगेच तुमचा प्रिंट ऑप्शन ऍक्टिव्हेट होतो. तर हे चार स्टेप मधून जायचं, हे चारही स्टेप कम्प्लीट झाल्याशिवाय प्रिंट आउट निघल्याशिवाय तुमचा ऑप्शन फॉर्म कम्प्लीट होणार नाही. चारही स्टेप कम्प्लीट करा, प्रिंट आउट आणा, ते तुम्हाला पासवर्ड विचारेल, ओटीपी विचारेल आणि त्यानंतर प्रिंट आउट निघेल, त्याच नंतर तुमचा ऑप्शन फॉर्म कम्प्लीट झाला असं समजायचं. काही महत्वाच्या सूचना विद्यार्थ्यांसाठी. कॉलेजची फी ब्रँच वाईज वेगळी नसते, म्हणजे बरेच विद्यार्थी म्हणतात की मेकॅनिकलची फी किती, तुमची सिव्हिलची फी किती, असं नसते. सगळ्या ब्रँचची फी सारखीच असते. तर एक कॉलेज घेतलं तर त्या कॉलेजच्या जेवढ्या पण ब्रँचेस असतात त्या सगळ्या कॉलेजची सगळ्या ब्रँचची फी सारखीच असते. सर्व ब्रँचसाठी फी सारखीच असते आणि सर्व ब्रँचसाठी एकाच वेळेस ऍडमिशन होतं. म्हणजे बरेच विद्यार्थी म्हणतात सर तुमचं मेकॅनिकलचं ऍडमिशन कधी चालू होणार आहे, असं नसते. सगळ्या ब्रँचचे ऍडमिशन एकाच वेळेस चालू होतं आणि सगळ्या ब्रँचेसची एका कॉलेजची फी ही सारखीच असते. सीईटी आणि जेडब्ल्यू साठी एकच ऑप्शन फॉर्म असतो, ऑप्शन फॉर्म सेपरेट सेपरेट नसतो. आता एका जणांनी चॅट बॉक्स मध्ये विचारलं होतं की सीईटी आणि जेडब्ल्यू चा काय फरक आहे, तसं काही नसतं, एकच ऑप्शन फॉर्म असतो. तो ऑप्शन फॉर्म तुम्ही भरला की सीईटीतनं पण चेक होतो आणि जेडब्ल्यूतनं पण चेक होतो, त्यामुळे दोघांसाठी वेगवेगळा ऑप्शन फॉर्म भरायचा गरज नाही, एकच फॉर्म असतो. विद्यार्थ्यांचे ऍडमिशन सीईटी कोट्यामधून झालं किंवा जेडब्ल्यू कोट्यातनं झालं तरी त्याच्या फी मध्ये काही फरक पडत नाही. तुम्हाला जे विद्यार्थ्याला त्याच्या कॅटेगरीनुसार तुमची जी कॅटेगरी आहे आणि तुमचं जे उत्पन्न आहे त्या कॅटेगरी उत्पन्नानुसार तुम्हाला फी लागणार आहे. म्हणजे असं काही नाही की सीईटीतनं गेलं तर तुम्हाला स्कॉलरशिप भेटल, जेडब्ल्यू गेलं तर भेटणार नाही, असं काही नाही. सीईटीतनं घ्या किंवा जेडब्ल्यू घ्या, तुम्ही फक्त महाराष्ट्रीयन कॅन्डिडेट असायला पाहिजे. महाराष्ट्रीयन कॅन्डिडेट असाल तर सीईटी मधून काही ऍडमिशन झालं किंवा जेडब्ल्यू मधून झालं तरी फी मध्ये फरक पडणार नाही. तुम्हाला जी स्कॉलरशिप वगळता जी फी असेल तेवढीच लागू होणार आहे. ऍडमिशन घेत्या वेळेस स्कॉलरशिप वगळता तुम्हाला लागू असलीच फी जमा करावी लागते. म्हणजे बरेच विद्यार्थी म्हणतात की ऍडमिशन घेत्या वेळेस मी पूर्ण फी भरायची का आणि त्यानंतर मला स्कॉलरशिप वापस भेटेल का, तसं नसते. की समजा 1,00,000 रुपये फी आहे, तुम्ही समजा ईबीसी मध्ये येतात तर 50,000 तुमचे माफ होणार आहे. मग 1,00,000 मध्ये 1,00,000 नाही भरायची, 50,000 रुपये भरायची. म्हणजे ऍडमिशन घेत्या वेळेस स्कॉलरशिप वगळता तुम्हाला फी भरायची, पूर्ण फी भरायची आवश्यकता नसते. विद्यार्थ्याच्या पालकांचे मागील वर्षी उत्पन्न 8,00,000 कमी असेल तर ओपन ओबीसी ईडब्ल्यूएस या विद्यार्थ्यांची फी सारखीच असते. बरेच विद्यार्थी विचारतात की सर मी जर ईडब्ल्यूएस नाही भेटलं तर मला ईबीसी भेटेल का, बिलकुल भेटते. तुमचं जर उत्पन्न 8,00,000 कमी असेल तर ओपन कॅटेगरी ओबीसी ओपन कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी ईडब्ल्यूएस कॅटेगरी ह्या सगळ्यांना फी सारखीच असते. 50% ईबीसी सॉरी ट्युशन फी माफ होते, म्हणजे 50% भरायची. म्हणजे ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यूएस साठी फी काय असते, सारखीच असते. ऑप्शन फॉर्म भरताना अनुअल कॉलेजचे ऑप्शन टाकू नका. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचं असं होतं की कॉलेज माहित नसते, कुठेतरी ऐकलेलं असते, कुठेतरी कॉलेजचा फोन आलेला असतो आणि त्या फोनच्या बेसवरच ते कॉलेजचं नाव टाकते. कृपया असं करू नका. जे कॉलेजबद्दल माहिती नाही, ज्या कॉलेजचे प्लेसमेंट माहिती नाही, ज्या कॉलेजला व्हिजिट दिलेली नाहीये, असे कॉलेज टाकणं टाळा. ज्या कॉलेजबद्दल पूर्ण माहिती आहे अशीच कॉलेज ऑप्शन मध्ये टाका. अनोळखी कॉलेज टाकायची असेल तर 50 पुढे टाका, आधी टाकू नका. सुरुवातीच्या ऍटलीस्ट टॉप 20 मध्ये अनोळखी कॉलेज बिलकुल टाकायची नाही. ज्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची इच्छा आहे ते कॉलेज एक नंबर टाका. बरेच वेळा विद्यार्थी असे करतात की जायचं असतं एका कॉलेजला आणि उगाच टाका म्हणतात. आता कसं असतं, गव्हर्नमेंट कॉलेज वगैरे असतात, चार गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, तर चार गव्हर्नमेंट कॉलेज मध्ये यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, अवसरी असे कॉलेज आहेत. तर चार वेगवेगळे कॉलेज, समजा गव्हर्नमेंट कॉलेज, बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असतं की मार्क्स चा काही संबंध नसतो, त्यांना फक्त ते म्हणतात की मला फक्त गव्हर्नमेंट कॉलेज चांगलेच आहेत. नाही असं नाही, सगळेच गव्हर्नमेंट कॉलेज चांगले आहेत. यवतमाळचं आहे, चंद्रपूरचं आहे, नागपूरचं आहे, अवसरीचं आहे, सगळे कॉलेज चांगले आहेत. पण उगाच विद्यार्थी काय करतात, मला पहिले गव्हर्नमेंट कॉलेज टाकायचं. मग आता एक नंबरला समजा तुम्ही यवतमाळचं टाकलं आणि तुम्ही समजा ह्या साईडचे आहेत, कोकणा किंवा पुणे डिस्ट्रिक्ट मध्ये आहेत, ते यवतमाळला कॉलेज चांगलं आहे, पण तुम्ही जाणार आहेत का? जाणार नसलं तरी पण गव्हर्नमेंट कॉलेज म्हणून टाकत, असं शक्यतो तसं करायचं नाही. तुमच्या डोक्यामध्ये जे कॉलेज आहे ना, डोळे बंद केल्यानंतर ज्या कॉलेजला तुम्हाला जाण्याची इच्छा होते ना, ते कॉलेज एक नंबरला टाकायचं. उगाच गव्हर्नमेंट आहे, ऑटोनॉमस आहे, खूप छान आहे, ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही जाणार आहात काही महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की समजा कॅटेगरी एससी एसटी जर असेल ना, तर चांगले चांगले कॉलेज, कारण मेरिट खूप कमी येतं, त्यामुळे गव्हर्नमेंट कॉलेज पण भेटू शकतात. सांगितले त्याच्यामुळे कसं आहे की ऑप्शन फॉर्म भरताना अनोळखी कॉलेज नका टाकू. आणि उगाच चांगला आहे पण जायचीच इच्छा नाही तरी एक नंबरला असं टाकायचं नाही. डोळे बंद केल्यानंतर ज्या कॉलेज तुम्हाला जाऊ वाटतंय ना, ते कॉलेज एक नंबरला टाकायचं. आपला लॉग इन आयडी आणि पासवर्ड कोणाचाही शेअर करू नका. मी खूप वेळा सांगतो विद्यार्थ्यांना की कृपया आपला लॉग इन आयडी आणि पासवर्ड कोणाचाही शेअर करू नका. कुठल्याही कॉलेजला आपले मूळ कागदपत्र किंवा फीच ऍडमिशन कन्फर्म होण्यापूर्वी देऊ नका. म्हणजे तुम्हाला जर मॅनेजमेंट नाही घ्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता, पण कॅप राऊंडच्या आधी बरेचसे मुलं म्हणतात की सर ह्या कॉलेजला बुकिंग चालू आहे, त्या कॉलेजला बुकिंग चालू, असं बुकिंग वगैरे नसतं. हे ऑप्शन फॉर्म हे सगळी ट्रान्सपरंट प्रक्रिया आहे, हे गव्हर्नमेंट तुम्हाला अलॉट करते कॉलेज, त्याच्यामुळे बुकिंग वगैरे असं काही नसते. तर कुठल्याही कॉलेजला तुम्हाला जर मॅनेजमेंटमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमचे कागदपत्र जमा करा, पैसे जमा करा, काही हरकत नाही. परंतु कॅपसाठी बुकिंग असा कन्सेप्ट नसतो, कॅप ही ट्रान्सपरंट प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये बुकिंग असं काही नसतं. त्यामुळे कुठल्याही कॉलेजला आपले कागदपत्र, फीज, ऍडमिशन कन्फर्म होण्यापूर्वी
जमा करू नका. शक्यतो बाहेर पैसे देऊन फॉर्म भरणे टाळा. म्हणजे बरेच विद्यार्थी कोणाला तरी 10-5 रुपये 100-200 रुपये देऊन बाहेर फॉर्म भरतात, कुठेतरी एखाद्या विद्यार्थ्याकडनं कॅफेवर जाऊन कुठेतरी भरतात. शक्यतो मी सजेस्ट करेल शक्यतो असं करू नका. शक्यतो एखादा तुमचा रिलेटिव्ह मधला कोणीतरी घ्या किंवा जे रिलेटेड आहेत. आम्हाला फोन केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आम्हाला तुम्हाला जे सांगताल ते कॉलेज आम्ही तुम्ही टाकून देऊ 100%, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फक्त त्याच्याशी जाणकार तुमच्या रिलेटिव्ह मधला कोणीही पकडा, एखादा इंजिनियर किंवा तुमच्या मित्रातला वगैरे, त्याला विचारा. थोडासा अभ्यास करा आणि अभ्यास करून घरीच तुमच्या फॉर्म भरलेला केव्हाही चांगलं. आणखीन एक विद्यार्थ्याचा डाऊट असतो की सर मला 80 मार्क्स आहेत, माझ्या विद्यार्थ्याला माझ्या मित्राला 70 मार्क्स आहेत. म्हणजे मला 80 मार्क्स आहेत आणि माझ्या मित्राला 70 मार्क्स आहेत. मी काय केलंय की समजा सीओपीला जायचे, मला मी सीओपी 3 नंबरला टाकली आणि त्या 70 वाल्याने 1 नंबरला टाकली, मग त्याला भेटेल का ते? तसं नसतंय. तुझे जर मार्क चांगले असतील आणि तू जर ऑप्शन व्यवस्थित टाकले तर किती नंबरला कॉलेज टाकतो ह्याच्याशी काही देणं घेणं नसते. बरेच विद्यार्थी म्हणतात की मला 80 आहेत त्याला 70 आहेत, पण त्यांनी ते कॉलेज 1 नंबर टाकलं म्हणून भेटलं त्याला. तसं काही नसते. तू व्यवस्थित ऑप्शन टाकले तर तुलाच बेस्ट कॉलेज भेटणार आहे. त्यामुळे ऑप्शन भरताना व्यवस्थित ऑप्शन भरा. हा एक माझी थोडीशी आवडती स्लाइड आहे की बरेच विद्यार्थी सध्या मी पाहतोय की मार्क्स किती असले, 5 मार्क्स असले, 10 मार्क्स असले, 50 मार्क्स असले किंवा 90 मार्क्स असले, तरी त्या डोक्यात एकच ब्रँच असते की मला ह्या पर्टिक्युलर ब्रँचला जायचं आहे. काही वर्षापूर्वी सगळेजण म्हणत होते मला मेकॅनिकल जायचं, नंतर 2-3 वर्षांनी सगळे सिव्हिल जायचं. तसे ह्या वर्षी एक पर्टिक्युलर ब्रँच झाली विद्यार्थ्यांनी, मला त्याच पाठीमागे जायचं. तर शक्यतो मी असं विद्यार्थ्यांना सजेस्ट करेल की कोर्स म्हणजे ब्रँच, की कोर्स म्हणजे ब्रँच, की महत्वाचं काय कोर्स महत्वाचा आहे का कोर्स म्हणजे ब्रँच महत्वाची आहे का कॉलेज महत्वाचे आहे. तर तुम्ही या ठिकाणी आहेत आणि लेफ्ट साईडला तुमच्या कोर्स आहे म्हणजे ब्रँच आहे आणि राईट साईडला कॉलेज आहे, तर प्रायोरिटी कशाला देणार? कॉलेज महत्वाचं आहे का कोर्स महत्वाचा आहे? तर मी विद्यार्थ्यांना सांगेन की राईट इज ऑलवेज राईट. राईट इज ऑलवेज राईट म्हणजे कशाला प्रायोरिटी दिली पाहिजे तुम्ही? कॉलेज. कॉलेज जर चांगलं असेल तर त्याचे प्लेसमेंट चांगले असतात. कॉलेज जर चांगलं असेल तिथला स्टाफ चांगला असतो. सर्वच तुम्हाला सुविधा, हॉस्टेल चांगलं असते, मेस चांगले असते. त्यामुळे आता तसं राहिलं नाही की पहिल्यासारखे मेकॅनिकल घेतले की ह्या फील्डमध्ये तुम्हाला नोकरी, आयटी घेतले की ह्या फील्डमध्ये नोकरी, इलेक्ट्रिकल घेतले की ह्या फील्डमध्ये. आता तसं राहिलं नाही. आमच्याकडे आयटी सेक्टरमधल्या येतात, TCSवाल्या कंपनी येतात, इन्फोसिसवाले येतात, मेकॅनिकल सिव्हिल इलेक्ट्रिकलवाले किंवा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सवाले बऱ्यापैकी विद्यार्थी ते सिलेक्ट करतात. चांगला क्राऊड सिलेक्ट करतात ते इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सवाला. आता तसं एक ब्रँच धरली, त्या ब्रँचमध्ये घेतलं की ह्या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये तुम्हाला प्लेसमेंट भेटते असं काही नसते. आता सगळे मिक्स झाले, इंटरडिसिप्लिनरी झाले. त्यामुळे मेकॅनिकल वाला पण सॉफ्टवेअर मध्ये जाऊ शकतो किंवा ENTC वाला इलेक्ट्रिकल वाला सुद्धा सॉफ्टवेअर मध्ये इझिली जाऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त महत्वाचं काय तर कॉलेज व्यवस्थित सिलेक्ट करा. कॉलेज जर चांगलं असेल तर प्लेसमेंट हमखासच चांगले असणार आहेत, तिथला स्टाफ चांगला असणार आहे, तिथलं वातावरण चांगलं असणार आहे, हॉस्टेल मेस फॅसिलिटीज तुम्हाला व्यवस्थित भेटणार आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेत. तर प्रायोरिटी देताना शक्यतो कॉलेजला प्रायोरिटी द्या, ब्रँचला सेकंड प्रायोरिटी द्या, कॉलेज महत्वाचं आहे. डॉक्युमेंट्स काय रिक्वायर्ड आहेत? डॉक्युमेंट्सची लिस्ट तुम्हाला ऑलरेडी ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुम्हाला लिस्ट दाखवलेलीच आहे ती. तर तुमचं समजा कॅटेगरीचं असाल तुम्ही तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल लागतं. आणि तुमचं जनरल कॅटेगरीतले असाल तर जनरल कॅटेगरीमध्ये नॅशनॅलिटी तुम्हाला डॉक्युमेंट लागतं, डोमिसाईल लागतं, 10वी 12वीची मार्कशीट लागतात, शाळा सोडण्याचा दाखला लागतो, CET JEE ची मार्कशीट लागतं तुम्हाला. तर ह्या गोष्टी आहेत डॉक्युमेंट. त्या सगळ्या ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडे गोळा करून ठेवा. CAP Round 1 तुम्ही जे आता रिसिप्ट अपलोड केल्या त्या रिसिप्ट चालणार नाहीत, तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहेत. कुणाचे रिसिप्ट अपलोड केले होते? तुम्ही EWH ची रिसिप्ट अपलोड केली होती. पण CAP Round 1 ऍडमिशन घेतल्यावर EWH सर्टिफिकेट मस्त आहे. त्यानंतर तुम्हाला NCL म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मस्त आहे जर तुम्ही रिसिप्ट अपलोड केली असेल. कास्ट व्हॅलिडिटी ते पण मस्त आहे. तुम्ही जर रिसिप्ट अपलोड केली असेल तर रिसिप्ट त्यावेळी तुम्हाला ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी सबमिट करावं लागणार आहे. त्यामुळे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमच्या पैसे पाहिजेत ऍडमिशन घेतल्यावेळेस. आणि प्लस त्याच्या 10 जेरॉक्स कॉपीज काढून ठेवा, कारण ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला कॉलेजला जमा करायचे असतात. त्यामुळे 10 जेरॉक्स त्याचे काढून ठेवा. अटेस्टेशन रिक्वायर्ड नसतं. अटेस्टेशन नसले म्हणजे ट्रू कॉपी नसेल तरी चालतं, ट्रू कॉपी चालतच नाही. आमच्या कॉलेजचे काही कोर्स आहेत PPKBITची, तर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे कोड आहेत हे असायचे 62-84-1510. तर हे आमच्याकडे 7 ब्रँचेस आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स आणि हे PGs आहे ME साठी स्ट्रक्चर इंजिनिअरिंग. सर्व ब्रँचेस चांगले आहेत. कॉलेज जर चांगलं असेल तर ब्रँचला काहीही प्रॉब्लेम येत नाही, सगळे ब्रँचेस व्यवस्थितच आहेत. हे आमच्या कॉलेजचं पोस्टर आहे, ह्या ब्रँचेस आहेत, प्लेसमेंट वगैरे पण छान आहे. तुमचे जर आमचे रिक्रुटर्स पाहिले, की रिक्रुटर्स पाहिले तर TCS सारखे आहेत, इन्फोसिस सारखे आहेत, KPIT सारखे आहेत, कमिन्स सारखे आहेत, कॅपजेमिनी सारखे आहेत, विप्रो सारखे आहेत, सिंटेल आहे, LNT आहे, PIG आहे, अडोप सारखे, KSB पंप्स आहेत. तर अशा मेन ज्या कंपन्या आहेत सगळ्या कंपन्या, फक्त काय पाहिजे तर कॉलेज व्यवस्थित पाहिजे. कॉलेज जर चांगलं असेल तर प्लेसमेंट ऑटोमॅटिकच चांगलं असणार आहे. थँक्यू.
तर हा माझा मी कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला समजा याच्यामध्ये चॅट बॉक्सची मी बऱ्यापैकी तुम्हाला उत्तर दिलेलीच आहेत, पण जरी तुम्हाला वाटत असेल की याच्या व्यतिरिक्त मला काही डाऊट्स आहेत ते तुम्हाला विचारायचे आहेत, तर मी याच्या संदर्भात एक व्हिडिओ पण बनवणार आहे. तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सगळ्यांची माहिती देणार आहे डिटेलमध्ये. तर तुम्हाला काही समजा काही प्रॉब्लेम्स असतील, हा माझा व्हॉट्सअपचा पण नंबर आहे, तर ह्या व्हॉट्सअपच्या नंबरला पण तुम्ही समजा काही क्वेरीज वगैरे पाठवल्या तर तुम्हाला त्याचं उत्तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टाकल आणि तो युट्यूबला अपलोड करून तुम्हाला तो शेअर करेन. तर सगळ्यांचे मी धन्यवाद मानतो मला इथं संधी दिली. कॉलेज पण सपोर्ट करते, आमचे एचओडी आहेत, टेक्निकल टीम आहे, त्यानंतर आमचे प्रिन्सिपल आर एस बिचकर सर आहेत, सर्वच ऍडमिशन प्रोसेसमध्ये सर्वांचा मोलाचा हिस्सा आहे, सगळ्यांचा सपोर्ट वगैरे असतो, त्यामुळेच मला हे वेबिनार घेणं थोडंसं शक्य झालं. आमचे एचओडी आहेत डॉक्टर ए पी हिवरेकर सर म्हणून, त्यांनाही त्यांना थोडंसे तुमच्याशी थोडंसं एक दोन मिनिट शेअर करायचं आहे. तर मी आमचे जे एचओडी आहेत फर्स्ट इयरचे एचओडी आहेत डॉक्टर ए पी हिवरेकर, त्यांना रिक्वेस्ट करतो की सर कृपया पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक 2 ते 5 मिनिटांमध्ये मार्गदर्शन करा. Thank you.